बाबूजींच्या स्मृतीस नमस्कार करतो आणि आपण सर्वजण करोनापश्चात शेती आव्हाने उपाययोजना या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व आदरणीय मान्यवर समोर बसलेले सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो आपल्या सगळ्यां आपण सगळेच जण गेल्या सत्याहत्तर वर्षापासून शेती करतो आता फक्त त्या शेतीच्या आधी आपल्याला एक लावा शब्द लावायचा आहे ते म्हणजे फायद्याची शेती करतो हा जर शब्द झाला आपण सगळे श्रीमंत होऊन जाऊ शेती सगळेच करतो पण सगळे अडचणीत असलेले शेतकरी म्हणून आता शेती करतो नाही म्हणायची इथून पुढे एक डिग्री आपण सगळेजण लावू फायद्याची शेती करणारा शेतकरी फायदा हा शब्द फार महत्त्वाचा आहे या सगळ्या सिस्टममध्ये म्हणून आपण छोटे छोटे शेतकरी आता एकत्र येऊन ढवळणकर साहेबांनी खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं आहे खूप छान आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळालेले आता त्यांच्या ह्या सगळ्या मार्गदर्शनाचा संस्था गेल्या अनेक वर्षापासून पाण्यासाठी काम करते बऱ्याचशा आजारांवरती वेगवेगळ्या वेळेस काम करते सगळ्या शेतकऱ्यांच्या अडचणीवरती मात करण्यासाठी काम करते जलसाक्षरता मिशन आहे आमचं यशदाचं मी जलयोद्धा पण आहे मी अभिनव फार्मर्स क्लबचा आमच्या संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा अध्यक्षही आहे त्याचसोबत रोटरी क्लब जे आहे त्याच्या देवनार शाखेचा मी रोटरीयन पण आहे आम्ही मुंबईमध्ये पंधरा वीस हजार घरामध्ये बाल्कनी आणि टेरेसवरती अर्बन फार्मिंग सुरू केलं आहे मोठ्या प्रमाणावरती या नऊ महिन्यात सगळ्या हिरो हिरोईन लोकांना घरच्या घरी खायला द्यायचं काम केलं त्यांच्या बाल्कनी आणि टेरेसमधून आणि मोठ्या प्रमाणावरती स्लरी आणि कंपोस्ट खत त्यांना सप्लाय करतोय त्यातून पाचशे महिलांना रोजगार निर्माण झाला मुंबईमध्ये कारण त्या महिला सगळ्या त्यांच्या घरी जाऊन किचन गार्डनिंगमध्ये काम करतात थोडा थोडा वेळ ही श्रीमंत लोकं चांगली त्यांना पाकिटे देतात बऱ्यापैकी पैशाची आणि सगळ्यांचे फोटो येतात रोज की साहेब सहा महिने झालं भाजी आणायला बाहेर नाही गेलो या तीस कुंड्यांमधून साठ कुंड्यांमधून खूप चांगल्या प्रमाणावर खायला मिळते लोकांना खूप आनंद झाला ते रोटरीने आम्हाला काम दिलेलं होतं त्याच्यामुळं आपल्या शेतकऱ्यांना आता खूप मोठी इंडस्ट्री चालवण्याची कामं मिळणार आहे इंडस्ट्री जगातली माणसं जिवंत आहे तोपर्यंत काय चालणार आहे तर शेती दुसरा पर्याय आहे का कोणाकडे मला सांगा बरं मशीनमध्ये माती टाकली की कोबी आला फ्लावर आला सोन्याचं बिस्किट टाकलं की गवार आली भेंडी आली नोटाचा बंडल टाकला की काहीतरी तूर आली मूग आली मटकी आली असं काय आहे का बरोबर एक एक ना एकशे चाळीस कोटी जनता उपाशी नाही मरली हो करोनाने नसती मेली लोक शेतकऱ्यांनी अन्न पुरवठा बंद केला असतं मेली असते याकालाही काही कमी नाही पडा एकशे चाळीस कोटी लोकांना केवढी ताकद आहे आपल्यात ती देवळांकर साहेबांनी ती ती ताकद दाखवूनच दिलेली आपल्याला परत मी एकदा सांगतो केवढी मोठी ताकद आहे आपल्याकडे पण आपण सगळे निर्जीव झालो निर्जीव आम्ही अडचणही ते म्हणे आमचा माल कोण विकणार म्हणे आमचं हे कोण करणार म्हणे मग आपण काय करणार आहे प्रत्येकाला आपलं कुटुंब जगवण्यासाठी शेती करायची काय कळणार नाही का मला सांगा कुटुंब तर जगवायचं ना कोण जगवणार आपलं कुटुंब सरकार ते जगविल का मला सांगा असं काय होणार आहे का याच्या आधी झालंय काय आता आपल्यालाच काम करायचं काय काम करायचं एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे साहेबांकडून जे मुद्दे माझ्यासाठी ठेवलेत ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे आपण परिपूर्ण अभ्यास करणारी मंडळी हो इथून पुढं पण आपण आता डिपेंडन्सी नावाची गोष्ट सोडून द्यायची अवलंबून नाही राहायचं कोणा हे अवलंबून अवलंबून राहून आपली अवस्था आज अशी झालेली आहे आपण सगळ्याच गोष्टीला दुसऱ्यावर अवलंबून आहे आणि आपल्याला इतकी मोठी डिग्री दिलेली अन्नदाता म्हणून आपण अन्नदात्या आहोत आपण कधीही गरीब राहिले नसलो पाहिजे कधी उपाशी राहिलो नाही बघा शेतीसाठी काम करणारी जगातील सगळी माणसं शेतकरी सोडून श्रीमंत झाली बरोबर फक्त शेतकरी गरीब राहिला आपल्या देशाचं दुर्दैव होते दे। याची काय कारणं आहेत त्याच्यावर तुम्हाला मला काम करावं लागेल तिथं निशिकांत भालेराव साहेब आहेत सुरुवातीला आमच्या ग्रुपला ॲग्रोहोनच्या माध्यमातून त्यांनी प्रसिद्धी दिली खूप चांगल्या चांगल्या लोकांच्या ओळखी करून दिल्या त्याच्यामुळे ग्राहक खूप मिळाला म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की यांचं पेपरमध्ये जात आहे म्हणजे मोठेपण दे देत आहे त्या मोठेपणाचा फायदा आज महाराष्ट्रातल्या अडीच लाख लोकांना झाला आणि हे अडीच लाख लोकांची कुटुंब खूप सुंदर जगतात मला एकट्याला मोठेपणाची गरजच नाही काय करणार एकटा ज्ञानेश्वर बोडके मोठे झाले आणि काही फरक नाही पडणार बरोबर ना पण ज्या दिवशी भारतातल्या सगळ्या शेतकऱ्यांना लोक म्हणून हा समृद्ध शेतकरी हा आत्मनिर्भर शेतकरी मला समाधान वाटतो हेच आपल्याला करायचं इथून पुढं त्यामुळे प्रत्येकजण थोड्या थोड्या शेतीवर आपल्याला कसे घरात पैसे आणता येईल मी म्हणतो श्रीमंती श्रीमंती काय असते हो एक बंगला असला पाहिजे चार चाकी गाडी असली पाहिजे मुलाला मुलीला ग्रॅज्युएटपर्यंत शिक्षण देता आलं पाहिजे पाच दहा लाख रुपयाचा बँक बॅलन्स पाहिजे बायको खूप काम करते आपली शेतकऱ्याची वीस वीस तास तिला दोन महिन्याने एकदा घेऊन कुठंतरी फिरायला जाता आलं पाहिजे एवढे पैसे बास ना आणि एक पाच सहा लाख रुपयाचा बँक बॅलन्स आपल्याला काही करोड बिरोड लागतं का काही करोड बिरोड लागत नाही एवढी गरजच नाही आपली मी प्रोसेस जगातली सगळ्यात मोठ्या कंपनीच्या बाजूला राहतो माझ्या जमिनीची आजची किंमत आहे एका एकरची दहा करोड रुपये बरेच लोकं म्हणले तुम्ही ती विकली असतील व्याजावर खाता आला असतं म्हणले म्हटलं मी व्याजावर नीट नसतं खाल्लं मग मी ढाब्यावर बसलो असतो बायकोनी कुत्र्यासारखं पोतं टाकलं असतं रात्री दोन वाजता घरी गेल्यावर डुलत डुलत बरोबर ना हे टाळणी झाली असती म्हणून मला गाम कष्ट करायचं आहे आणि जगण्यापुरतेच पैसे कमवायचे हो म्हणून या सगळ्या शिष्टममध्ये जगायला काय लागतं हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे आणि जगण्यापुरतं मस्त आपण सगळे तरुण पिढी शेतीकडे आली पाहिजे कारण आपल्या देशाची लोकसंख्या खूप झपाट्याने वाढते तेवढे शेतकरी वाढत नाही आणि वाढतायत शेतकरी पण तोट्याच्या तोट्याच्या शेतीसाठी खूप शेतकरी वाढत आहेत तोट्याच्या आमच्याकडे साहेब अडीच अडीच लाख रुपयाची नोकऱ्या सोडून आता शेतीत येतात दोन दोन करोड रुपये टाकतात आणि तोट्यात जातात तो तोटे चा, तोटे चा दों -दों जाता मला वाटलं की आडानी शेतकरी तोट्यात जाईल पण शिकलेले पण तोट्यात जातात आपल्या सगळ्यांना तोट्यात जाण्यासाठीच शेती शिकवली गेलेली आत्तापर्यंत फायदा देण्यासाठी शेती शिकवणारी सिस्टमच नाही आत्ता आपल्याला फायद्यात येणारी शेती करावी लागणार आहे शेतीत फायदा म्हणजे तुमचं कुटुंब आत्मनिर्भर बनणं आपलं कुटुंब सुखी आणि समाधानी असणं याला फायद्याची शेती म्हणू पण आम्हाला पण असं वय आपल्याला आपल्याला सगळ्या अशा लागलेले कुणीतरी कोटीच्या गप्पा मारल्या की आम्ही त्याच्या पाठीमागं पळतो कोटी तो लागतात का तुला नाही म्हणले मिळालं तर मिळालं बरं जे सांगते तेच कोट्या दीस झालं हे येडतच राहिले गरीब सांगणारी सगळे कोट्या दिस होतात खता औषधाच्या कंपनीवाले बघा ना तुम्हाला बियाणेवाले सगळे सांगायला येतात कुठलंही उत्पादन होतं जास्त त्याचं कारण बियाण्यावाला गावात आलं की त्याचं ऐकून उत्पादन वाढतं मी म्हणलं तो विकत का नाही घेत नाही म्हटलं विकायचं आपल्याला माहिती नाही बियाणं आपल्याला कंप आपलं टार्गेट आहे म्हणे खतावाले पण इतकं भारी सांगतात ना इतकं भारी ते डोस बीस लिहून देतात ना ज्याला काही कळत नाही त्याची स्वतःची शेती तोट्यात देते लिहून व डोस लोकांना हे दुर्दैव दे आपल्या देशात तुम्ही त्याला विचारत का नाही की दादा मी टोमॅटो उत्पादन घेतो सहा रुपये साठ पैसे माझ्या एका किलो टोमॅटोला खर्च आहे तू ती दहा रुपयांनी विकत घेशील का म्हणतो विकायचं नका का शिकू पाहिता मी एक प्रोसेसिंगची कंपनी देतो तीन रुपयाने विकत घेतात ते टॉमॅटो आले ते रेट नाही देत फार तर टोमॅटो वाला मला म्हणला माऊली जेवढी खराब टॉमॅटो असेल ना तेवढी मला त्या मी तीन रुपयाने घेतो म्हणलं गाडवा साडेसहा रुपये खर्च केला त्या खराब टॉमॅटोला तुला तीन रुपयांनी कसं देऊ म्हणून शेतकरी अडचणीत आहे अभ्यास नाही आपला आपलं सगळं अंदाजे चालते मोघाम कार्यक्रम आहे सगळे अभ्यास देवळानकर साहेबांसारखा पाहिजे मी पाहिलं एका एका कवडीचा एका एका द पैशाचा हिशोब आहे असा हिशोब जर केला ना जगातला एक पण शेतकरी गरीब राहणार नाही आपल्या देशात तो सोडून द्या ह्या सिस्टममध्ये आणि आपल्याला ते काम करावं लागणार आहे आणि सोप्या भाषेत आहे जरी अधिकारी होते त्यांच्या नावापुढं खरं अधिकारी नाही लिहायला पाहिजे मला असं वाटते कारण अधिकारी म्हटलं की लोकांना जरा शंका निर्माण होतात पण एक खूप सुंदर इकॉनॉमिक्स काढणारा शेतकरी खूप सुंदर इकॉनॉमिक्स काढलेला शास्त्रज्ञ असं जर झालं तर आपल्याला अजून ते आपल्यातलं असं वाटेल खूप भाषा चांगली खूप शैली चांगली ह्या सिस्टमचा आपल्याला अभ्यास करावा लागणार खूप चांगलं काम आपण करू कारण आपल्याला टेक्निकल नवू देणारी माणसं पाहिजे आपण प्रॅक्टिकल तर करतोय जे टेक्निकल आणि प्रॅक्टिकल ह्या दोन गोष्टी एकत्र आल्या की आपण जिंकलो पण टेक्निकल तोट्यातलं नको यांच्यासारखं टेक्निकल पाहिजे आतापर्यंत टेक्निकल तोट्यातलं आलो लय खर्च वाढवले त्या टेक्निकली तुमच्या सगळ्याशी एवढे खर्च वाढवले एवढे खर्च वाढवले शेतकऱ्याला तेवढी किंमत मिळत नाही म्हणून आता आपण खूप छान पद्धतीने शेती करायचो करणार आहोत घरातल्या सगळ्या मंडळींनी आता शेतीत यायचे नोकऱ्यांची अवस्था दयनीय झालेली तुम्हाला माहिती आमच्याकडे अजूनही आय टी पार्क सुरू नाही पाच लाख लोक आय टी पार्कमध्ये काम करत होती ते सुरू नाही खूप लोक रोजगार शोधतायत खूप मोठ्या प्रमाणात तुमच्या भागातूनही आम्हाला फोन येतात नोकरी मिळेल का याच्यामध्ये ग्रॅज्युएट झालेले खूप शेतकरी कृषीचे शेतकरी आहेत खूप की आम्हाला जॉब मिळेल का एवाला परवा एक जण मला म्हणलं माऊली मला तुमच्याकडे दोन वर्ष काम करायचे भाऊ म्हणलं तुमचं शिक्षण काय तुम्ही कसं काय काम ते शिक्षणातच सोडून द्या म्हणले काय जो द्याल तो पगार एक शिक्षक आहे आमच्याकडे परवा लातूरचा जिल्हा परिषदेचा शिक्षक आहे सत्तरऐंशी हजार रुपये पगार ते दहा हजार रुपये पगारात बायको काम करत आहेत आमच्याकडं मी म्हणलो काय झालं असं नको म्हणले ते शिक्षक नको त्या नोकऱ्या नको काय नको वर्षभर तुमच्याकडे काम करतो दोन एकर शेती सुरू करतो दोनच एक एकर शेती आहे माझी हायवेच्या बाजूला आहे म्हणे पाण्याची पण व्यवस्था आहे मला कधीच काही परवडलं नाही म्हणे आणि तुम्ही एक एकरमध्ये इतके चांगले पैसे कमावता म्हणून आम्हाला काम करायचंय म्हणून कुठल्याही प्रकारची शेती करताना थोडीशी शेती दररोज पैसे येण्यासाठी करू आपण बाकीची शेती सिस्टमनी करू मग जे काय आपल्याला असेल ते त्याच्यात माणसं लावायची नाही लावायची का घरगुती करायची हे बघून काम करायचं बरीचशी मुलं जिमला जातात तालमीत जातात त्याच्याऐी जा आपण काम करू ना दोन दोन तास सकाळी दोन तास सात ते नऊ आणि संध्याकाळी चार ते सहा पाच ते सात सा। चारच तास काम केलं तर हजार दोन हजार रोजगारात आले तर बाद झाले ना काही लई मोठी गरज नाही आपली पैशाची आणि हा इन्कम म्हणजे विदाउट टॅक्स इन्कम आहे शेतीतला खूप बेस्ट आहे काही त्याला कुठलं ऑडिट नाही कुठल्या भानगडी नाही काय नाही काय नाही बरोबर नाही तर सध्या ऑडिटवाली पण लई फिरत आहे तो घरात तोडणीचा कार्यक्रम थांबलेला असून ते ऑडिटच्याच पाहिल घेऊन फिरतो मी म्हणलो ती तोडणी बघा काय करायचं म्हटलं ते बनवून ठेवलं आहे काहीतरी शेतकऱ्याचा पिंड शेतीत काम करणं नाही नको त्या भानगडी करणं नाही ह्या सगळ्या सिस्टममध्ये तुम्हाला अभ्यास करावा लागेल कारण वेळत नाही आपल्याला माणसंच नाही माणसंच मिळत नाही तोडणी लोकांची थांबून जाती जागेवर गळून जाते सगळं सगळ्या सिस्टम कारण माणसं मिळत नाही पण मग आपण आपल्याकडे पाटील काय आहेत सगळ्यांकडे पाटील म्हटलं की मोठा माणूस आमच्या गावात माझ्या वडिलांकडे पाटील की होती पाटील की पायी पाच एकर जमीन विकायला लागली पाटील म्हणलं की पंचवीस लोकांचा चापाने त्यांना जेवण करायचे वडील कर्ज काढून त्या कर्जावर ती जमीन गेली तुमच्याकडे पण बरेच पाटील तसे असतील बरोबर आता पाटील काय गेल्यात आता खऱ्या अर्थाने पाटील आपल्याला बनायचं आहे आणि ते म्हणजे दररोज घरात पैसे येऊन विषमुक्त अन्न स्वतः खायचं आणि विषमुक्त अन्न लोकांना विकायचं आणि त्याच्यातून जी समृद्धी ना ही जगातली सगळ्यात चांगली समृद्धी असेल दोन हजाराची नोट मोडताना चार वेळा विचार करतो आमचा इंजिनियर झालेला मुलगा आणि एका बाजूला आजोबांची जमीन विकून दोन दोन हजारच्या नोटा उधळून येणार त्याच्या त्याचे मित्र आहेत बाजूला हा फरक आहे त्यातला आपला मुलगा चार वेळा विचार करतो माझा मुलगा मेकॅनिकल इंजिनियर आहे रोज तीन गायींचं दूध काढतो तेहतीस लिटर दूध तयार होतं शंभर रुपयाने दूध विकतोय सहा महिने झालं त्याच्या आधी मी बघत होतो ते तीसशे रुपये दररोज कमवतोय सकाळी एक तास देतोय संध्याकाळी एक तास देतो आहे आत्ता त्याचं वय एकवीस आहे चार पाच वर्ष त्याचं लग्न होईल आत्ताच बारा चौदा बायोडाटे आलेत की आम्हाला हा शेतकरी असा शेतकरी आतला तर नवरा म्हणून चालेल सगळ्या इंजिनियर झालेल्या मुलींचे बायोडाटा येत आहेत त्याला कोण म्हणलं शेतकऱ्याला मुलगी देणार नाही पण पद्धत ती पाहिजे हे गबाळ बारा एकर शेती करते आणि एक रुपया कमी होत नाही म्हणतो मला मुलगी देत नाही कोण देणार वाटल्या याड्याला मुलगी मला सांगा मी तरी देईल का तुम्ही तरी द्याल का पैसे कमावं हो लागतील त्या मुलीचं करिअर काय पुढं तिच्या मुलांचं भवितव्य काय पुढं प्रत्येक का आईला वाटतं माझी मुलगी दोन रुपये कमावणाऱ्या माणसाला दिली पाहिजे ते शिक्षण बिक्षण काढून टाका डोक्यातलं एकाकडे बेचाळीस डिग्री आहे परवा सांगत होता माझं एकोणचाळीस वय आहे म्हणलं माऊली बेचाळीस डिग्री आहे मी मुलगी बघायला गेलो की डिग्र्याची फाईल देतो तिच्याकडं अडतीस मुलींनी मला नापसंद केला एका मुलीने मला प्रश्न विचारला की दादा हे तू डिग्र्या कशाला दिल्या तू मला पसंत आहे चांगला आहे तू डिग्र्या कशाला दिल्या नाही मला मी किती शिकलो ते दाखवा म्हणली बेस्ट आहे शिक्षण तुझं पण तू, तू, तू किती कमावतो मला अजून काहीच कमवत नाही गाडावे म्हणले तू कमवान मग माझ्याकडे डिग्र्या ना नाही आणल्या तरी चालतील डिग्र्यावरही जोर आपल्या देशातो एवढ्या डिग्र्या आहे एवढ्या डिग्री ईडी झाल्या डिग्री आठवी शिकले ते रामदेव बाबा पंचवीस हजार करोडचा बिझनेस आहे कुठं तुमच्या डिग्र्या चालतात मला सांगाल ते वळीचा कुठे त्या सगळ्या सिस्टममध्ये हो इतका जोर दिला त्याच्यावर इतका इतकी ट्युशन अरे काय ट्यूशन ईडी झालेत पोरं ट्युशन आमच्या पुण्यामध्ये सारखं ट्यूशन ट्युशन ट्युशनवाल्यांचा साहेब कोट्यावधीचा टर्न ओव्हर आहे ट्यूशन घेणारांचा दहावी शिकलेला माणूस एम पी एस सी यू पी एस सीला शिकवते आता कुणी झालेत गल्ली बोळा ते सगळे कोर्सेस सुरू झाले काय झाली भानगड सगळी हो आणि म्हणून आम्हाला माणसं मिळत नाही एक पण पोर का तुमची इथली लोक त्या यू पी एस सी एम पी एस सीला पुण्यात येतात आई वडील इकडे रक्त वागतात आणि तिकडे हॉस्टेलला राहत आहे होते सात वर्ष झाले म्हणलं मी साहेब अभ्यास करतो जा म्हणतो तिकडे निघून मी तुला पैसे कमावची अक्कल देतो या सगळ्या सिस्टममध्ये थोडासा अभ्यास आप आपण करू लय लई शिक्षणाकडे नका कर लई जोर देऊ बाज झाला तर काय काय व्हायचं बघू होऊन होऊन काय होणार समजा कलेक्टर झालं तर जिल्ह्याचा नोकरच असतो ना का मालक असतो माझ्यासारखा बरोबर ना ह्या गणितावर तुम्हाला मला का मला काम करावं लागेल कारण काय झालं त्याच्यामुळे शेतीत माणसं नाही आपला देश हा कृषीप्रधान प्रधान आहे पण शेतकरी अडचणी आहे फक्त बाकी सगळे श्रीमंत आहे म्हणून आता शेती करून थोडीशी मस्त बिंनात आणि इंजिनियर झालेल्या मुलांनी शेती करा। मुल शे शे न करायची काय अवघड आहे माझी मुलगी वयाच्या तेरा वर्षी अॅग्रिकल्चर आत्ता ती अॅग्रिकल्चर ग्रॅज्युएट झाली वयाच्या तेरा वर्षापासून बुसारी कॉलनी टेम्पो चालून भाजी विकते लायसन मिळत नव्हतं तेव्हा जायचे राधाकृष्ण विखे पाटील तिच्या बसून टेम्प ती टेम्पो चालू होते लाईव्ह कार्यक्रम दाखवला लय फेमस झाली ती सगळी हिरो हिरोईन तिला येऊन भेटून जातात बघा सिस्टम कशी शेती करते ती अॅग्रिकल्चर ग्रॅज्युएट आता तर मुंबई सगळं मार्केट सांभाळते नवरा तिचा आय टी इंजिनियर होता आय टी इंजिनिअरिंगचं सगळं सोडून दिलं तोही तिला मदत करतोय दीड दोन लाख रुपये महिन्याचं कमवते दोनशे शेतकऱ्यांचा ग्रुप केलाय सगळ्यांचं मटेरियल कलेक्शन करते पॅक हाऊस टाकले मोठं पॅकिंग करते ग्रेडिंग करते आणि मुंबईला सप्लाय करते मुंबईच्याच गाड्या येतात आणि घेऊन जातात रोज दीड दोनशे लोक आहे तिच्या फार्मवरती पाच बचत गटाच्या बायका ठेवल्यात त्यांना चहा द्यायला पाणी द्यायला बघा सिस्टम ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट मुलगी आणि आपली खताच्या दुकानात जाती साडेसात हजार रुपये पगार बरोबर सेवा केंद्र म्हणजे बारी सगळ्या संस्कृती आपल्याकडे निर्माण झाल्यात या सगळ्या सिस्टममध्ये थोडासा बदल तुम्हाला करावा लागेल मित्रांनो आता खतं कोणी विकत नाही घेणार शेतमाल विकत घेणार खतं प्रत्येकजण तयार करणार आहे आणि प्रत्येकजण शेतकरी ज्या दिवशी खतं तयार करेल त्या दिवशीच तो समृद्ध असणार आहे त्यामुळे खताचे कारखाने काढायचा विचार नाही करायचा शेतमाल तयार करायचा विचार करायचा कर खत खाणारी खा फार कमी लोक आहेत पण भाजीपाला खाणारे खूप लोक आहे धान्य खाणारे खूप लोक आहे बरोबर दूध पिणारे खूप लोक आहेत फळं खाणारे खूप लोक आहे ही सिस्टम आपल्याला करायची म्हणून आपण छोटीशी शेती इतक्या सुंदर पद्धतीने करू एक, एक एकरच्या शेतीचं मी मॉडेल तुम्हाला सांगणार आहे पण त्यासाठी प्रत्येकाने एक एकरची शेती करायच्या आधी वीस मुक्त अन्न खाणारे ग्राहक तयार करायचे वीस लोक फक्त वीस लोक मिळतील सगळ्यांना पाजाऱ्याला पण विचारा शिक्षक लोक डॉक्टर लोक ह्या सगळ्या अधिकाऱ्यांसारखी माणसं रिटायर मंडळी सगळे ऑर्गॅनिक खायला तयार आहेत वीस लोक मिळणार ना एका एकरमधून आणि ज्याला वीस लोक मिळत नाही त्याचा तर कार्यक्रम शेतीतला संपला आता त्याची पतच राहिली नाही समजायचं बरोबर आहे त्याने एकच कार्यक्रम करायचा जिथं मिळेल तिथं नोकरी करायची नोकरीत काय आपली बुद्धी गाण ठ्याव्या लागते त्याला नोकर म्हणतात म्हणून नोकरी काय असं कार्यक्रम आहे तोटा झाला तर बॉसचा होईल आपलं काय नुकसान आहे नोकरी काय अवघड आहे मला सांग मी दहा वर्ष केली मी इंटिरियर डिझायनर आहे मी नोकरी केली मी मला बॉसने सांगितलं की बोर्ड बनवायचा आपल्याला डोमिनोज आणि मॅकडॉनल्डचा दोनशे दोन लाख साठ हजार रुपये त्याला खर्च आला पाहिजे म्हणले असं डिझाईन तयार कर म्हणले मी रात्रभर काम केलं दोन रात्री काम केलं मला असं वाटलं मी फार हुशार आहे आणि मी त्यांना सांगितलं की साहेब मी दीड लाख हात करून देतो ते म्हणजे तू बॉस आहे का मी नाही म्हटलं तुम्ही जे मी सांगतो तेवढंच करले डोकं लावू नको म्हणले ह्याला मला वाटलं ते माझे हुशार की मिरविण की कमीत पैसा त्यांनी बोर्डाचं डिझाईन केलं नोकरीत असंच तास असतो तु कार्यक्रम तुम्ही किती डोकं बुद्धी गाण ठेवा लागते याच्यामुळं आपण मालक कसं वता येईल या गोष्टीवर तुम्हाला मला काम करता येईल शंभर टक्के शेतीत खूप पोटेन्शियल आहे कारण जगात हा एकमेव व्यवसाय आहे माणसं जिवंत आहे तोपर्यंत तो चालणार आहे मंदी याला कधीच बंद नाही होणार चिंता करू नका तुम्ही म्हणाल आमच्या पुढच्या पिढीचं काय पुढच्या पिढीला पुढची पिढी खायला तयार आहे ना मला कोथरुडच्या एका बाईंनी सांगितलं माऊली माझा नातू येतोय अमेरिकेवरनं त्याला आयुष्यभर खायला कोण घालील मी म्हणलो माझा मुलगा शेतीत आलाय आता माझ्यानंतर माझा मुलगा शेतीत आला आहे तो घालील ना त्याला खायला म्हणजे त्यांना नातूच्या करिअरची चिंता मला माझ्या मुलाची चिंता मिटून गेली एका शब्दात म्हणजे काळजी करू नका आपल्यानंतर पुढची पिढीला पुढची पिढी येणार आहे त्याच्यानंतर पुढची पिढी खायलाच लागणार आहे माणसाला त्याच्याशिवाय माणसं जगणार नाही का जगल गारपीट झाल्यावर गारा खाऊन वारा झाल्यावर वारा खाऊन दीड महिना पाहू शके पाणी पिऊन असं जगता येईल का अन्न अन्नच लागणार हो भाजीपाला लागणार फळं लागणार दूध लागणार सगळ्या गोष्टी लागणार आहे धान्य लागणार ह्या चार गोष्टीवरती आपल्याला फोकस करायचा एक एकरच्या शेतीवरती बस रोज पैसे आले ना हजार दोन हजार घरात मग तुम्ही काही करा बाकीच्या शेतीला माझा अजिबात विरोध नाही तुम्हाला जे काय करता येईल कारण इकॉनॉमिक बेस शेती पाहिजे म्हणून मित्रांनो एक एकरची आपल्याला शेती करायची रोज दहा हजार लिटर पाणी लागेल ज्यांच्याकडे दोन हजार लिटर पाणी ते दहा गुंट्याची शेती करेल ज्यांच्याकडे चार हजार लिटर पाणी ते वीस गुंट्याची शेती करेल दहा हजार लिटर पाणी नाही तर कमी करू ना शेती आपण बरोबर ज्यांच्याकडे मार्चनंतर पाणी संपणारे ते लोक आठ महिन्यासाठी जो ग्राहक शोधला आहे त्या ग्राहकाला फक्त दुसऱ्याकडून विकत घेऊन पुढं आहे आपण बघा त्याच्यात पण पैसे मिळतात आम्ही तूर सत्तर रुपयांनी तूर घेतो तुरीची डाळ घेतो गव्हर्नमेंटचा पन्नास रुपये रेट असताना पण शेतकऱ्याकडून सत्तरनी घेतो आणि नव्वदनी विकतो दीड लाख बचत गटाच्या बायका श्रीमंत झाल्या त्या वीस रुपयामध्ये भाजी पण शेतकऱ्याला विचारलं तुझ्या कोबीला काय खर्च आहे तो मला साहेब आठ रुपये वीस पैसे मला एक किलोला खर्च आहे त्याला म्हणजे सोळा रुपये देऊन टाका जागेवर चला दिलं शंभर टक्के मार्जिन शेतकऱ्याला आणि तोच माल तीस रुपयाने विकतो आहे पुढं चौदा रुपये आम्हाला मिळाले त्या चौदा रुपयामध्ये दहा रुपये महिला बचत गटांना ज्या शेतकऱ्याच्या जा शेतावर जाऊन माल गोळा करतात तो पॅक हाऊसला आणतात त्याला स्वच्छ करतात पॅकिंग करतात आणि घरोघरी पोहोचवतात चार रुपये शिल्लक राहिली दोन रुपये पॅक हाऊसवाल्याला ज्यांनी सहा लाख रुपयाचं पॅक हाऊस केलं त्या पॅक हाऊसवाल्याला दोन रुपये आणि दोन रुपये ज्याने गाडी घेतली टेम्पो पाच सहा लाखाचा त्याला दोन रुपये एक पैसा अभिनव ग्रुप घेत नाही अभिनव ग्रुप श्रीमंतच नाही आहे अडीच लाख लोकं श्रीमंत आहेत काय करायचं ग्रुप श्रीमंत करून संस्था श्रीमंत होऊन संस्थेनेच ला चावून खाल्लं सगळ्या सिस्टमला बरोबर ना संस्था श्रीमंत नसली पाहिजे ग्रुपचे मेंबर श्रीमंत असले पाहिजे आम्ही थोडासा वेगळा कन्सेप्ट सुरू केला म्हणून चळवळ निर्माण झाली काय करायचं संस्थेला संस्थेच्या अकरा डायरेक्टरच गब्बर झाले हो अडीच लाख लोकं मेली ना बिचारी पायजमा बदलायला पैसे नाही ते डेअरी विरींचे चेअरमन बघा ना तुम्ही साखर बिगर फॅक्टरींची बाकी सगळी गरीब येतो तो काही ठराविक माणसं बाकी श्रीमंत बनते हे गणित तुम्हाला मला बदलावं लागेल म्हणून प्रत्येकाने आपल्या घरात पैसे कसं येईल आपलं कुटुंब कसं सुखाने जग जगावता येईल आणि आपल्या मुलांना शिक्षण देऊन समृद्ध कशी बनवता येईल सुशिक्षित बनवायचे मुलांना संस्कारिक संस्कार पण फार महत्वाचे आहे नाही तर काही लय सुशिक्षित नुसती त्या चॅटिंगमध्ये असतात येड्यासारखे करतात त्यांची लग्न पण जमत नाही आता फार अवघड त्यांना प्रॉब्लेम आहे मुली न मिळण्याचा ते नुसतंच सुशिक्षित असल्याचं आव्हान ते तसलं नको सुशिक्षित काय करायचं त्याला तर बऱ्याच लोकांना वाटतं इंग्रजी बोलता आलं म्हणजे लग्न जमन त्याचंही जमाना आता लग्न लय आपल्याकडे येणार कार्यक्रम आहे सगळा असं वेडे विचार सगळे ते अठराशे सत्तावन्नचे एकविसाव्या शतकात तुम्ही ज्याच्याकडे पैसे आहे त्याचं लग्न जमणार जो निर्वेष्णे आहे त्याचं लग्न जमणार जो आईवडिलांना पूज्य मानतो त्याचं लग्न जमणार जो मोठ्या लोकांना रिस्पेक्ट देतो त्याचं लग्न जमणार गॅरंटेड होणार आहे त्याला काय फार काय नाही पहिलं पैसे कमावणार म्हणलो हा शब्द लक्षात ठेवा म्हणजे पैसे कमावत लागेल त्याचंच लग्न होणार बुक्कडसारखा नुसता फिरतो त्या यांच्याबरोबर युवाने येता म्हणून त्या गाढवाचं लग्न नाही म्हणून इथून पुढे हे डोक्यात ठेवून टाकाणं त्यांना प्रॉब्लेम येणार आहे म्हणून मित्रांनो आपल्याला शेती करताना दहा हजार लिटर पाणी एक तास सिंगल फेज इलेक्ट्रिसिटी चालेल ज्यांच्याकडे वीज नाही त्यांनी सोलरच्या पंपाला ॲप्लिकेशन करून टाका साहेब ही सगळी मंडळी आपल्याला त्याच्यामध्ये मदत करतील त्याच्यानंतर एक गाय असली पाहिजे मी गाय म्हणलो आहे आपल्याला म्हणजे गाय आणि जनावर असे दोन गोष्टी आपल्या देशात आहेत एक जनावर पण आहे जे जर्शी याची लय दूध देतं म्हणतात लय भारी म्हणतात असं लोकं म्हणतात हो आम्ही ना एकवीस वर्षात कधी सांभाळलो कारण सगळे सांभाळणारे आणि आमच्यासमोर विकल्यात आणि सगळ्या देशी गाय घेतल्यात देशी गाय घेताना पण आम्ही थोडासा व्यावसायिक माणसं असल्यामुळं गीर साईवाल थारपारकर लालकंदारी कांक्रेत राठी असल्या गाय घ्यायला लागलो कारण दहा लिटर दूध पाहिजे होतं मला लोकं म्हणली माऊली भाज्या देतो रे पण ए टू दूध नाही का तुझ्याकडे ए टू मिल्क नाही का मी म्हणलो काय असते ए टू मिल्क मलाही माहिती नव्हतं ग्राहकाने सांगितलं अहो त्याला शंभर रुपये भाव हे म्हणलो मग मी नक्की करणार म्हणलो मी व्यावसायिक शेतकरी आहे ना मी काय जायचं त्या सगळ्या सिस्टममध्ये मग आम्ही त्या गायी घ्यायला लागलो आत्ता आमच्याकडे एक लाख शहात्तर हजार गायी आहेत सगळ्या धुळ्यावर नाणतो धुळ्याला मंगळवारचा बाजार असतो दर मंगळवारी आम्ही शंभर टक्के सत्तरऐंशी गाय घेणारी माणसं तुम्हाला दिसतील या अकरा बारा वर्षात धुळ्याला गुजरातला जी गाय ऐंशी हजारला मिळते ती धुळ्याला पन्नास हजारला मिळते म्हणजे में धुळे आपलं चांगली मार्केट आहे आपल्या महाराष्ट्रासाठी तुमच्या भागातही कुठं तुमची देवणी खूप चांगली देवणीही घेता येईल आपल्याला देवणीचाही ब्रीडवरती आपल्याला काम करता येईल खूप सुंदर गाय आहे खूप दुधामध्ये न्यूट्रिशन पण या सगळ्या गायींच्या दुधामध्ये सेम न्यूट्रिशन असं काही वेगळं नाही सगळ्या गायींचं गोमूत्र विकतोय मोठ्या प्रमाणावरती की एक गाय घेतो आम्ही पन्नास हजाराची गाय पंचवीस हजाराचा तिला गोठा आणि पंचवीस हजाराचं हायड्रोपोनिक चाऱ्याचं युनिट आमच्याकडे एकच एकर शेती हो चारा लावून लावणार कुठून बरं जमिनीत लावलेल्या चाऱ्याला खूप पाणी लागतं खुरपायला बायका लागतात खतं टाकावी लागतात आठ रुपये खर्च येतो एका किलोला पाच रुपये खर्च येतो एका किलोला एक किलो मकापासून सात आठ किलो चारा तयार करतो आम्ही एक किलो गव्हापासून सात आठ किलो चारा तयार करतो त्याला बाकी दिवसाला शहाण्णव लिटर पाणी लागते फक्त चार गायींच्या चाऱ्यासाठी त्यामुळे मला पाणी वाचवायचं होतं मला रात्री एक वा रात्री अकराला आलो बाराला आलो दूध काढायचं तो विजा काढाडतायत कापून चारा आणायला माझी हिंमत नाही जायची तिथं विजा व... साप आहेत काय काय गोष्टी आहेत पण मी छत्री घेतो त्या हायड्रोपोनिकच्या ट्रेमधून एक ट्रे काढून गायीला ठेवतो हो दूध काढून घेतो किती सोप्पं काम झालं पाणी कमी प्रोडक्शन कॉस्ट कमी माझा वेळ कमी माझी बायकोही ते, ते काम करायला लागली आता शेतात जाऊन तिने चारा नसता आणला कदाचित चार किलोमीटरवर जायचं तू चाऱ्याचा भारा उचलून आणायचं नसता आणला पण एका हायड्रोपोनिकच्या आठ बाय सहा फुटाच्या म्हणजे च पन्नास स्क्वेअर फिटाच्या जागेमधला चारा काढून ती गायांना देते चार गायींचा चारा त्याच्यामध्ये चा तयार करतो सगळ्या गोष्टीवर काम करावं लागेल ऑटोमेशन आणावं लागेल मॅकॅनिझम आणावं लागल कारण माणसंच नाही कारण मला तर माझं पोट भरायचं आणि मला चांगलं राहायचं आहे मला कार नाही फिरायचं आहे मला माझ्याकडं बंगला असला पाहिजे मला माझ्या मुलांनाही शिकवायचे ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात आणि शंभर टक्के करायच्या गरीब राहणं ही आप गरीब राहणं ही आपली सिस्टम नाही आहे गरीब का राहायचं मला सांगा ना मी अन्न जात आहे मी कशाला गरीब राहील मी लाखो लोकांना खायला घालतो आहे ना मीच गरीब आहे ही पद्धत कुठली आहे ही सिस्टम चुकीची आहे असं काही करणार नाही आपण शंभर टक्के व्यवसाय करावा आपण व्हायचंच व्यावसायिक बरोबर ना सगळ्या झोपटपट्टीत पड़ आम्ही आपण जर पाहिलं तर ते राजस्थानी लोक दारू जिथं विकतात जिथं गुंड असतात तिथं त्या बायका व्यवसाय करतात पण परफेक्ट पद्धतीने दा धान्य विकतात भाज्या विकतात फळं त्या घाबरत नाही आणि आपण सगळे घाबरतो बघा तुम्ही राजस्थानी लोकांनी कितीही खेडेगाव त्या बायका किती सुंदर पद्धतीने सगळ्या विकतात धान्य विकतात फळं विकतात भाज्या विकतात किती छान आणि आपलं येडं ते म्हणतो कोण घेईल माझा भाजीपाला आता घरात बसून कळेल का कोण घेईल ते तिथपर्यंत पोचायला पाहिजे ना आणि ते म्हणते मला काय ती बोलली तर आता तू अन्नदाताय आहे तुला कशाला कोण बोलल आणि तुला तुला बोलून बोलून तू जर विकायचा बंद झाला तर लोकं खातील काय माती खातील का कॉन्क्रीट हार्डवेअर सॉफ्टवेअर सोन्याचं बिस्किट नोटाचा बंडल खाता येईल का नाही आपल्याशिवाय पर्याय नाही लोकांना चिंता करू नका तू घाबरता कचली म्हणून एक एकरच्या शेतीमध्ये एक एकर म्हणजे चाळीस गुंठ्याची शेती दहा हजार लिटर पाणी एक तासाची ता सिंगल फेज इलेक्ट्रिसिटी नवराबाईकू सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास काम करतील सुरुवातीला लेबर वेबर पण नका मजूर आपल्या देशात मजूर फार भारी सध्या साहेबांच्या परिसरामध्ये मजूर व्याजाने पैसे देतोय पाटलांना त्या शिल्लोड आणि परिसरामध्ये आम्ही पाहिले परवा एकदना आम्हाला सांगत होता आला होता मला माऊली मजुराकडून व्याजाने पैसे घेऊन घेऊन मी त्याला तीन एकर जमीन त्याच्या नावावर करून दिली आता पाटीलकी होती माझ्याकडे पंधरा वर्ष म्हणून पाटीलकी गेली सगळं गेलं फुशारकी आणि त्या सगळ्या शिस्तमध्ये बरोबर ना आपल्याला फुशारकी नको हुशारकी कुणी सांगावी जो माणूस सव्वा लाख दीड लाख रुपये वर्षाचे खर्च करून दहा लाख कमावतो हो त्याने फुशारकी सांगावी जे येडं दहा लाख खर्च करून काही कमवत नाही त्या येड्याने फुशारकी सांगूच नाही आता असलेलं आहे आपल्या देशात दोन कोटी खर्च केले म्हणलं म्हणलो की ते सांग परवा एक व्याख्यान होतं जळगावच्या एक डॉक्टर मॅडम होत्या त्यांनी सांगितलं मी वीस करोड शेतीत खर्च करते त्यांचं व्याख्यान होतं वीस मिनिटात मोठ्या संस्थेने ठेवलं होतं मी म्हणलो ताई तुमचं व्याख्यान खूप आवडलं आम्हाला पण तुम्ही नुसतंच वीस करोड खर्च करताय ते सांगितलं किती कमावता येते ना सांगितलं ती म्हणली मी तोटे दे मी त्या आयोजकांना म्हणलो तुम्हाला लाज वाटते का असे कार्यक्रम ठेवता कशाला शेतकऱ्याकडे आहे का वीस करोड रुपये त्यांच्याकडे आहे म्हणून ते टाकता तुम्ही वीस करोडची स्टोरी दाखवताना किती किती अब्ज कमावतोय ते दाखवा इथून पुढं ते चाललं पाहिजे पाच लाख रुपये मी खर्च केला तर मला पंधरा लाख कमावता आलं पाहिजे त्या येड्याची स्टोरी दाखवली पाहिजे त्या शहाण्याची स्टोरी दाखवली पाहिजे दहा लाख खर्च करते आणि काही कमी होत नाही त्याच्या स्टोऱ्या दाखवता तुम्ही निगेटिव्ह स्टोऱ्या दाखवू नका अजिबात इकॉनॉमिक बेस्ट काम पाहिजे सगळ्यांचं साहेबांनी सांगितलं प्रत्येक गोष्ट इकॉनॉमिक असं असलं पाहिजे सगळ्या गोष्टी तरच इथून पुढं चालणार आहे किती खर्च करतो याला किंमत नाही किती एकर शेती करतो याला किंमत नाही किती पैसे कमावतो याला किंमत आहे इथून पुढं पैशाशिवाय जग चालणार नाही म्हणून आपण एक एकरच्या शेतीचं मॉडेल करताना दहा हजार लिटर पाणी नवरा बायको दोन तास सकाळी दोन तास संध्याकाळी काम एक कडुलिंबाचं झाड एक देशी गाई कडुलिंबाचं झाड सगळीकडे असतं बघा कडुलिंबाचा पाला आणि गोमूत्रापासून पा आम्ही फवारणी करतो दर आठवड्याला रोगच आला नाही वीस वर्षात कीड रोग किडरोग रोग इतकं रो, 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 इतको रोगावर लोक काम करतात किती गावातला येडा शेतकरी पण मला पान तुडून दुर्बिनीन दाखवतो म्हणलं तुला रोग झाला आहे झाडाला नाही रोग काय मास्तर झालेत लोक आडाने माणूस बी पान तुडीत या पहिले गेले गेल्या मी म्हणलो खायला आहे का बघ घरात सोसायटी अजून तू भरली नाही ती सोसायटीवाला चेअरमन बोंबलो झुकायला पान बघतो पन्नास वेळा हे पान बघून बघून यांनी धंदा करून टाकलं त्या सेवा केंद्रावाल्यांना करोडपती करून टाकलं आपल्या देशात हे दुर्दैव आपल्या देशात पूर्वी कडुलिंबाच्या फवारण्या करायची लोक ते धोत्रा बित्रा सगळ्याच्या फवारण्या करत होते कुठले कीड रोग येत होते मला सांगा ना बरं कुणी सांगितलं तुम्हाला केमिकल फवारल्यावरती रोग येणार नाही मग डाळिंब त्या का नाही गेला हजारो करोड रुपये घालवले सरकारने सगळ्या सिस्टमने डाळिंब काढून टाकावी लागले पण तेला गेला नाही याचा अर्थ केमिकलमध्ये पण ताकद नाही हे डोक्यात ठेवा आपल्या बुद्ध्याभ्रष्ट करून टाकल्यात त्या सगळ्या मंडळींनी हे तुम्ही डोक्यातलं काढून टाका असं काही नसतं दर आठवड्याला रोग येऊ नये तर ना नाई फवारणी करायचीच आणि फवारणी करताना पूर्ण शेताला करायची असती नुसती झाडाला नाही ही झाडाला करतात फवारणी आणि ते कीड आणि तिथं बाजूला बसते जाऊन आम्ही शेताला करतोय फवारणी पन्नास रुपयाची फवारणी एक एकरला काय बिघडलं त्याला त्याला तोंड पण बांधत नाही काय नाही मास्क पण नसतो परवा एक जण मला त्या मोठ्या कंपनीने मास्क दिला हो म्हणलं तू लवकर मरू नये म्हणून दिला जास्त दिवस त्यांची खरेदी केली पाहिजे ना म्हणून दिला येड्या मास्क काय बांधायची आहे कडुलिंबाचा पाला जाऊ दे की तोंडात मस्तमध्ये बरोबर ना ॲसिडिटीसाठी कडुलिंब लोकं खायचीच की उकळून प्यायचीच की कडुलिंब म्हणजे रोगनाशक गोष्ट आहे सगळी सगळे आजार घालवणारी सिस्टम आहे त्या सगळ्या सिस्टममध्ये कडुलिंबाचं एक झाड एक देशी गाय देशीमध्ये पण आठ दहा लिटर दूध आहे थोडंसं व्यावसायिक कारण लोकांना दूध पण पायचं चांगलं सध्या पुतना राक्षसीचं दूध पितायत लोक त्याला चव आहे का नाही फक्त फ्रीजमध्ये नका ठेवून पिऊन दाखवा दूध पितच नाही लहान बाळ तर लात लागली वाट्या आणि ती बाई त्याला हानी ती म्हणते लाज वाटते की पोरा अजिबात दूध पित नाही हो म्हणलं तू पुतना राक्षस दूध ते पिल ग म्हणले कोणतं दूध पाहायचं मी लगेच देशी गाईचं दूध काढलं आणि एक वाटीभर दिला की वाटी संपावली पोरानीव न टाकता गोड लागते ते दूध हा बदल घातला तुम्ही बघा ना चवी जुन्या गाईंच्या आपल्याला आता त्या गाढवाच्या हा फरक आहेत ना मोठ्या प्रमाणावरती हे बघावं लागेल आपल्याला दुधाची चव ही देशी गाईचीच हे सगळ्यांना काही वेगळं सांगायची गरज नाही थोडासा बदल आपल्याला करावा लागेल मला माहिती आहे मी एकविसाव्या शतकातून अठराव्या शतकात चाललो आहे पण ती लोक सुखी होती आपण सुखी आहोत गा भरपूर पैसे पण सगळ्यांना शुगर आणि बी पी आहे आहे ना आजार सगळ्यांना हा ना म्हणतो तुम्हाला ते गोड खायचं नाही मला ते हे खायचं नाही मला ते, ते हे होतं गाव पूर्वी बरोबर ना अहो काय दष्ट आमच्याकडे अजून एक माणूस आहे साहेब पन्नास गुलाबजाम खातं एका वेळेस जेवण झाल्यानंतर पण अजून पण सदुसष्ट वर्षाचं तुमच्या ओळखीचं आहे माऊली राक्षे पायजमा शेवट टोपी वालो पंचवीस दही वडे आणतंय बारा पोळ्या खाते पुरणपोळ्या आत्ता सदुसष्ट वय कारण कधीच त्याने केमिकल खाल्लं नाही कायम सगळं शेतावरचं असू पार ठेचून कायम वांगा आणतं चुलीत भाजतं एक हिरवी मिरचीने एक लसणं कांडी टीची त्या भरलेल्या वांग्यात टाकते खाते रोज जेवत आहे ती बटाटा पण चुलीत भाजित आहे हाताने रिंग शिते एक मिरचीचा ठेचा आणि लसणाचा ठेचा त्याच्यात घालते आणि खाते त्याचं जेवण रोज असायचे आणि बाजरीची भाकरी बाकी गरम गरम चुलीच्याच शेजारी खायला बसते ती काय सिस्टम एकदम त्याला काय आजार नाही साहेब काय नाही केवढी चांगली सिस्टम होती आम्ही मॉर्डर्न झालो मॉडर्न भारी माणसं आपण बरोबर ना भारी माणसं म्हणजे आजार आजार नको आम्ही पण दीड लाख लोकांनी एकवीस वर्षात गोळीने औषध नाही खाल्लं म्हणजे चांगलंय बहुतेक शंभर वर्ष आम्ही जगू नक्की ज्या ग्राहकांना देतो त्यालाही सांगितलं तुला शंभर वर्षाचं आयुष्य देणार आहे ते दोन रुपये बाजीला वाढून द्यायला लागलं ना ह्याला म्हटलं माऊलीमुळे आपल्याला आयुष्य मिळणार आहे बरोबर ना मार्केटिंग आपल्याला करावं लागेल चांगलंच देऊ आपण चांगलंच बोलू आपण पण मार्केटिंग करावं लागेल दुसरा कोण करणार आहे का माधुरी दीक्षितला सहा कोटी द्यायला तुमच्याकडं जाहिरात करायला आपल्या भाज्यांची नाही ना मग आपण करू की जाहिरात जे येईल ना मला ते शेतकऱ्याबद्दल नाही सांगत महाभीजलंय भारी शिंजंटालाही भारी ती लय भारी ती लय भारी ती हिलय भारी अरे तू तुझं सांग ना मी म्हणलो त्यांची काही उजरेगिरी घेतली का तू सगळ्यांनी उजरेगिरी घेतलेली त्यांची काय झालं यांना कळत नाही मला वाटतं टक्केवारी टक्केवारी त्याच्यात त्या सगळ्या सिस्टममध्ये हो ते सगळं डोक्यातलं काढा भेटर आपल्या काही टक्केवारी नको आपल्या घामाचे पैसे आले पाहिजे टक्केवारीचे काय करायचं मी एकशे दहा टन भाज्या विकते रोज माझ्या परिसरामध्ये वीस पैसे जरी घेतलं ना किलो मागं पंचवीस लाख रुपये कॅश मिळतील मी हेलिकॉप्टरने येऊ शकतो पंचवीस लाख रोज कॅश मिळतील काय करायचं त्या पैशातून ते पैसे आले मी नाही राहणार माझ्या गाडीतच वेगवेगळ्या कलरच्या असतील सतवट माझे मित्र आज संध्याकाळी जायचं आहे बरं का म्हणा माऊली जागा धरून ठेवलेली आहे मी पाठ या संध्याकाळी जाऊ ही सगळी सिस्टम ही आपली संस्कृतीच नको आपल्याला ही कुणी आणली मला माहिती नाही पण मानवलोकमध्ये मा आपण आहोत त्यांची संस्कृती खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे आणि त्याचं अनुकरण आपल्याला करायचं आहे की एक मॉडेलच आपण आज सुरू करून जाणार आहे हे सगळं झालं की देवळानकर साहेब आपण सगळे आमचे पाण्यामध्ये ज्यां खूप चांगलं काम करतात ते वटगाळकर साहेब आहेत ह्या सगळ्यांबरोबर आपण राहू पांडे साहेबांनी तर चळवळ म्हणूनच घेतलं ही सगळं या शेतामध्ये आम्हाला सगळ्यांना चांगल्या लोकांना निवडलं त्यांनी आणि चांगली लोकं सोडून दिली करा म्हणले काय प्रगती करता येईल ते आणि त्यांच्या मागे ही सगळी मंडळी आहे आणि खरंच त्या अर्थाने प्रगती होईल ही सगळी चांगली माणसं जी येत नाही यांनी एकत्र आणली बिगर पैशात कारण ती देणे पेटली होती की आम्हाला चांगलं काम करायचं चांगलं म्हणजे त्यांनी मला सांगितलं सुरुवातीला प्रॉफिट मिळवणारा शेतकरी म्हणजे चांगला बाकी आम्ही कशालाच चांगलं म्हणत नाही रोज आमच्याकडे त्या दोनशे एकर करतोय मी त्याला चांगलं म्हणतोय किती कमावतो सांग ते गप्प बसते बरोबर ना मला मी शेवटच्या मुद्द्यावर जाणारा आहे बाकी काही मला मुद्दे फिरते काय नको मला मी सगळं सोडून दिलं ते एकवीस वर्षात त्या सगळ्यांचे सिस्टम म्हणून तुम्हाला मला एक एकरची शेती करताना दहा दहा गुंठ्याचे चार प्लॉट आहे ना चाळीस गुंठ्याचं एक एकर आपण ठरलेले दहा हजार लिटर पाण्याची व्यवस्था करू आपण आता बघा मी इतके पैसे कमावणार आहे जर माझ्याकडं मार्च एप्रिल आणि मे जूनला पाणीच नाही आहे चार महिने बरोबर ना आठ महिने पाणी होतं माझं संपलं पाणी मार्चला तरी मी पाणी विकत घेऊन त्या एक एकरामध्ये पाचशे रुपयाचं पाणी विकत घेतलं तर दोन हजार कमवणार आहे एक डोक्यात ठ्या मग मी विकत पण घेऊ शकतो ना पाणी बरोबर काही लोकांनी मी पाहिलं दोन करोड रुपये खर्च केला आहे पाण्यासाठी एक रुपया कमवत नाही तसंच कर्ज आहे सातबारावरती पाण्यासाठी या मंडळींनी इतकं काम केलं आहे आपण कशाला त्याच्या परत काम करायचं साहेब आम्ही पाण्यावर हो काय काम करत नाही तुमचं सगळं आहे ना तेच घेतो तेच मांडतो लोकांचं मग मी कशाला पाण्यावर काम करू सगळेच पाण्यावर काम करायचं का बरोबर ना तर मी थोडंसं पुढचं काम करतोय पाण्याच्या प्रत्येक थेंबातून रुपया कमावता आला पाहिजे ते काम तुम्हाला करायचं पाण्यासाठी यांनी काम केलंय ना खूप काम केलंय मग परत रिपीट करायची काय गरज आहे मी तुमचं घेऊन वापरेल ना सरळ बरोबर ना मी वेळ नाही घालवणार त्याच्यात पण आता आपल्याला सगळ्यांना रोज पैसे कमावणारी शेती करणं गरजेचे पाण्यावर ही लोक मंडळी काम करतात काळजी करू नका मानव हो लोक तर केवढं काम आहे पाण्यावरती कितीतरी वर्षापासून वाचतोय आपण त्यांच्याबद्दल ऐकतोय बरोबर ना आणि पाण्यावर काम करणारी म्हणजे देव माणसं डोक्यात ठेवा हे देव असताना मी परत त्या देवात राक्षस कशाला जाऊन बसू तिथं बरोबर ना मग मी त्या देवांना सांगितलं तुम्हाला चांगलं खायला घालायचं काम मी करतो माझी जबाबदारी ती तुम्हाला समृद्ध बघायचं ना सगळं समृद्ध पैशाशिवाय कोणी होणार नाही हे डोक्यात ठेवून टाका समृद्धचा अर्थ काय तुमच्या घरात रोज पाचशे हजार रुपये दोन हजार रुपये येणं याला समृद्ध म्हणायचं ना दुसरी कसली समृद्धी तो मंत्र आपल्याला घ्यायचा आहे म्हणून एक एकरमध्ये दहा 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 गुंठ्याचे चार प्लॉट सगळ्या बांधावरती मी फळझाडं लावून टाकतो दहा दहा फुटावरती पाच पेरू लावतो पाच देशी पपई लावतो पाच संत्री लावतो मोसंबी लावतो पाच जांभळाची लावतो पाच शेवग्याची लावतो दोन कडीपत्त्याची लावतो दोन लिंबूची लावतो देशी पपई देशी केळी संत्री मोसंबी सीताफळ अंजीर सगळे लावतो आणि कुठलंही फळ कुठं येत्या बरेच जण मला म्हणले इकडचं फळ तिकडे येतच नाही आम्ही तर सगळी लावली सगळ्याला फळं आलेत ठीक आहे कमी जास्त होतील फळं नाहीतरी मला ती फळ जाणं कशासाठी पाहिजे बांधावरच्या फळ झाडामुळं मला सिजनेबल फळं खायला मिळाली माझ्या कुटुंबाला आणि माझ्या कुटुंबातले सिजनेबल येणारे रोग नावाची गोष्ट निघून गेली रोग येतो ना सिजनेबल फळं त्याच्यासाठी तयार झाल्या सिजनला येणाऱ्या रोगावरचं औषध म्हणजे सिजनेबल फळ होतं पूर्वी पूर्वीची लोकं दवाखान्यात जात नव्हती फळ खायची आता राहिली का फळं सिजनेबल फळं लावून टाका या सिजनेबल फळातून लाख दीड लाख रुपये मिळतात फक्त बांधावरच्या फळावर मी तुम्हाला लखपती करून देतो नंदकुमार साहेबांचं स्वप्न आहे महाराष्ट्राला लखपती करायचं प्रत्येक गाव लखपती झालं पाहिजे प्रत्येक शेतकरी लखपती असला पाहिजे प्रधान सचिव जे आहेत खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यावर काम चाललंय सहज होणार आपण करून बांधावरची फळ पपईला शंभर पपई येतात पाच पपयाची झाडं लावा शंभर पपया तुम्ही खाल्ल्या नातेवाईकांना वाटल्या चारशे पपया शिल्लक राहतील फक्त रॅपर पेपरमध्ये पपई गुंडाळतो पाहून आला की त्याला कापून खायला देतो ते म्हणतो पपईची टेस्ट फार राहते मी म्हणलो विकायला ठेवलेली तिथं आणि जाताना पाच पप्पा पन्नास पन्नास रुपयाचे अडीचशेचे घेऊन जाते ते मी म्हणलो काय करणार याचं नाही मुलींकडं चाललोय म्हणले मुलींना पेढेभर फी देत होतो यावेळेस पपई देऊन बघू आणि लगेच मुलीचा फोन आला म्हणले काका तुम्ही पप्पई दिली हो काय गोड आहे पप्पई हो काय टेस्ट आहे तिची नाहीतरी मला शुगरचा प्रॉब्लेम होता मला ते पेट बर्फी खायचीच नव्हती ते बोगायचं आहे सगळं झाले ना माझी पप्पई ग्याल कलिंगड आली की तशीच ठेवतो शंभर टक्के सगळं विकतो आहे मी बघा पाहुणा आलेला पण तसं त्याला खायला देतो बरोबर ना फुकट काही द्यायचं नाही काही फुकटावर आहे रोज सारखे पाहुणे का येतात काही काही ये पिशवीभर मिळणार आहे म्हणून वाहावळ्यासाठी मी बोलू काय आलं इकडे फिरतो सारखा नाही म्हणलं वाणावळ्यात आपलं भा भाजी बगते हो म्हणून विकत येते काय रेट नाही म्हटलं बाहेर चाळीस रुपये तुम्हाला तीस रुपये आपला म्हणून नाही का ट्रान्सपोर्ट वाचलं ना माझं दहा रुपये घ्यायला लागले ना सगळी रोज पाच पाहुणे माझ्याकडे आता येत आहेत माझी एक एकरची शेती आहे सत्तावीस प्रकारचा भाजीपाला आहे त्याच्यात पावपाव कुली घेतोय प्रत्येक पाहुणा एकाचं बिल चारशे ऐंशी ते पाचशे रुपयाचं होते इंटू पाच लोक शेती एक एकर रोज पाच ग्राहक सत्तावीस प्रकारचा भाजीपाला फक्त पावपाव कुरी घेतली ना एखादं फळ घेतलं तर पाचशे रुपयाचं बिल बिलतंय पाचशे गुणिले पाच पंचवीसशे रुपये झालं अडीच हजार रुपये दररोज माझ्या घरात यायला लागलं हे तुमच्याकडे हो नाही होणार का तुमची लोक काय माती खातात कॉन्क्रीट खातात फळं खात नाही भाज्या खात नाही धान्य खात नाही दूध पित नाही काय खातात मला सांगा शेतकरी पण दोन भाज्या पिकवतो पण सात आणतो की ते काळ्या पिशवीत विकत कुठून तरी बरोबर ना आपण आपल्या गावातली बाई बाजार समितीत आपण जातो दहा रुपये किलोने भाजी विकतो आपल्या गावात जे विकणार आहेत हातगाडीवाले ते त्या बाजार समितीतून तीस रुपयाने भाज्या आणून साठ रुपयाने विकतात माहिती आहे सगळ्यांना बाजार समितीत शेतकऱ्यांनी दहा रुपये किलोने विकलेल्या भाजीला परत आपला माणूस हातगाडीवाला जातो तो तीस रुपयाने घेतो आणि पन्नास रुपयांनी साठ रुपयांनी विकतो हे आहे सगळ्यांना मग त्या हातगाडीवाल्यालाच जर आपण तीस रुपयाने भाजी दिली तर दहाचे तीस तरी होतील ना हे कधी विचार केला मी माझ्या गावात सुरू केलं साहेबांनी पेपरला बातमी दिली ॲग्रोवनला सगळं छापलं नाव झालं थोडंसं मग गावातल्या प्रतिष्ठित लोकांची यादी केली त्याला म्हटलं भाज्या कुठून आणतो हा ना म्हणलं माऊली त्या केमिकलच्या भाज्या खातो हातगाडीवाला येतो कोणतरी टेम्पोवाला येतो म्हणलं मी देतो ना मग पण तू लय माग असेल म्हणले एक तर लोकांच्या डोक्यात झाले ऑर्गॅनिक म्हणजे फार माग काही येड्यांनी करून टाकले ऑर्गॅनिक म्हणजे फार लुटायचे लोकांना बरोबर ना तसले आमच्याबरोबर बारा हजार जण आलीन बंद झाली अभिनव एकटं टिकलंय फक्त सगळे आलीन बंद पडले लय माग विकायचे ऑर्गॅनिक म्हणजे लुटायचं लोकांना असं एक गणित आहे त्या सगळ्या सिस्टमधे तर मग मी त्याला म्हटलं बाबा तीस रुपये किलोनी देतो भाजी आहे ना म्हटले मग हातगडीओ पण तीसच रुपयाने तेव्हा माझ्या भा भाजीला सात रुपये एक किलोला मिळत होते बाजार समिती त्याच्यातून सोळा टक्के सतरा टक्के कट व्हायचे म्हणजे पाचच रुपये माझ्या हातात येत होते हे तर डायरेक्ट तीस मिळायला लागले पन्नास टक्के भाजीपाला आमच्या गावातच विकतोय शिक्षक लोक आहेत डॉक्टर लोक आहेत सगळे पंचायत समिती जिल्हा परिषद सभापतीपासून सगळे सगळे पुढाऱ्यांचा उपयोग मी तो करून घेतलेला आहे मोठा मतदान देतो ना पाच वर्षे बाकी काही नाही त्यांचा विरोधक नाही काही नाही कुठलं ले इलेक्शन लढवत नाही आमचं गाव सत्तावीस करोडचं आहे यावर्षी म्हणले माऊली तुला ते माझा कट्टाची मुलाखत आहे गाजली गावाने तुला पुरस्कार द्यायचा ठरावला सरपंचपद द्यायचं म्हटलं तुला सत्तावीस करोडचं गाव आहे आमचा दरवर्षीचा तुमच्या जिल्हा परिषदचा टर्न ओव्हर नसेल कदाचित तो एका गावचा टर्न ओव्हर आहे आयटी पार्क म्हणून पाहिलं मी म्हणलो मला सरपंचपद देऊन काय करणार तुम्ही काय तुम्ही टेन्शनमध्ये येता म्हणून बाकीच्यांना आलं ना टेन्शन जे गावगुंड होते ते सगळ्यांना अजिबात कुणाला टेन्शन मला निवडणूकच नाही लढवायची मला अख्ख्या देशातल्या सरपंचांना शिकवायची एका गावचा सरपंच होऊन काय करणार म्हणलं त्या सगळ्या सिस्टममध्ये आमच्या बचत गटाच्या बायकांना पण दरवर्षी ऑफर असतात बिनवरोध सरपंचाच्या एवढ्या मोठ्या गावात आमच्याकडे सहा महिने सरपंच झाला तर चार माजल्याची इमारत नक्की होती एक आणि एक एक करोडची गाडी एवढं फिक्स आहे सात महिने सरपंच झाला ग्रामसेवकाच्या तर पाच पाच हजार एकर जमीन आहेत बोला गावले आता गावले जोरात आहे आमचा कार्यक्रम म्हणजे आमच्या गावात आत्ता इलेक्शनला पंधरा हजार रुपये एका मताला वाटले साहेब आम्ही चर्चा करतो एवढे पैसे आहेत एका बाईला बचत गटाच्या बाईची चार मतं एकाने साठ हजार दिलं दुसऱ्याने साठ हजार दिलं नव्वद हजारचं कर्ज फेडून टाकलं बँकेचं तिने घ्यावंच लागेल म्हणले पैसे नाही तर तू दुसऱ्याला मतदान दिसील बरोबर ना ठीक आहे ते श्रीमंत गाव आहे बरोबर आपल्याला तिकडं काही जायचं नाही मी सांगायचं तात्पर्य काय इतका मोठा लोभ असताना आपण तिथं गेलो नाही इथं गावचा टर्न ओव्हर दोन लाख रुपयाचा वीस टक्के प्रॉफिट दहा टक्के ग्रामशेव खांतोय दहा टक्के बाकी सदस्यांना बरोबर ना तरी हे म्हणतो मी गावचा सरपंच अरे आहे काय तिथे तुला हजार रुपये तिथे वाटेल तुझी बरोबर ना मग काही नाही जमिनी विकून गावं चालवली लय सरपंच आता आहे की माणसं देव माणसं आहे त्यांना शेतीत आणू ना आपण मी म्हटलं इथं त्याग नाही दादा तुझ्यामुळं लोकल श्रीमंत होतील तिथं कुठं गावाच्या ना दिलं एवढं करून म्हणले ते बी पैसे खात सांनून अरे तुम्ही पट्ट्यात कधी भरल्या नाही तर काय खाणार आहे ते मला सांगा ना, ना या सगळ्या सिस्टम अशा पण गावांमध्ये खूप सरपंच आहे त्या सगळ्या सरपंचांना आपण या सिस्टममध्ये आणू एवढं चांगलं काम करायचं आणि शिव्या खाण्यापेक्षा इथं तर दुवा मिळणार आहे काम चांगलंच करतोय आपण दुवा मिळणार आहे म्हणून एक एकरमध्ये बांधावर फळ झाडं लावली त्याला ड्रिप लाईन टाकून देतो सगळ्याला आठ दिवस आता त्याला टायमर बसून टाकलाय दर आठवड्याला त्याला तासभर दोन तास पाणी चालू असतं विषय संपून गेला कारण मला प्रत्येक झाडाला पाणी द्यायला वेळ नाही मला आळी करायला वेळ नाही वे 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 किती काम करणार माणसं नाही कुणीच आणि दहा दहा गुण त्याचे चार प्लॉट करतो पहिल्या प्लॉटमध्ये हाऊस केलं आहे शेड हाऊस साहेब म्हटलं तसं सा इंग्लिश भाजीपाला लावतोय त्याच्यात कारण आमच्याकडे बर्गर पिझ्झा खाणाऱ्यांची क्रेज आहे ह्यायला म्हणलो कोणतरी येतो इंग जर्मनीचा माणूस आणि तो इंग्लिश भाजीपाला लावून शंभर रुपयांनी विकतो आणि आम्ही शंभर रुपयाला दहा किलो देतोय इंडियन भाजीपाला आम्ही पण इंग्लिश भाजीपाला करायला सुरुवात केली तेव्हा साहेबांनी त्याला खूप प्रसिद्धी दिली इंग्लिश भाजीपाला लावतो ब्रोकोली चायनीज कॅबेज सेलरी पार्सन सगळ्या मॉलला सप्लाय करतो झाली सुरुवात काय झालं दहा रुपये किलो खर्च असलेल्या भाजीची शंभर रुपये मिळायला लागले ला ला। थोडंसं सा श्रीमंतासाठी करू की काम बरोबर ना कारण गरीबासाठी आपण काम केलं तर गरीबच राहू म्हणजे थोडं श्रीमंतासाठी म्हणून इंग्लिश भाजीपाला दहा गुंठ्यावरती रोज दहा गुंठ्यामध्ये पंधरा किलो भाजी मिळते सत्तर रुपयाचा भाव मिळतोय एक हजार रुपये रोज यायला लागले पाणी किती देतोय दोन हजार लिटर रोज बाराशेच लिटर देतो पण बाकी इतर धरून थोडंसं शिंपडलेलं हात धुतलेला हात धरलं तर दोन हजार लिटर पाणी लागतंय दहा आगुण त्याच्या शेड हाऊसमध्ये मी पॉली हाऊस नाही म्हणत शेड हाऊस पॉली हाऊसला साडेबारा लाख खर्च आहे शेड हाऊसला आठ लाख रुपये खर्च आहे चार लाख रुपये गव्हर्नमेंट सबसिडी देतं राऊंड टॉप आपलेलं शेड हाऊस तीनशे पासष्ट दिवस जगात कुठेही भाजीपाला त्याच्यात तयार करू शकता तुम्ही कुठलंही वातावरण मॅन्युअली नियंत्रित करता येतं त्याच्यामध्ये जास्त तापमान वाढलं एक नेट टाकतो पन्नास टक्केची परत वरती पण टॉपला वर नेट आहे हे डिझाईन आहे आमचं डिझाईन आहे शासनाने त्याला सबसिडी पण सुरू केली त्या सगळ्या सिस्टममध्ये त्याच्यामुळे शेड हाऊस दुसऱ्या तीस गुंठ्यामध्ये पहिल्या दहा गुंठ्यात वेलवर्गीय पिकं दुधी दोडका कार्ली टोमॅटो काकडी दुसऱ्यामध्ये कोबी फ्लावर गवार भेंडी भरिताचं वांग काटेरी वांग आणि तिसऱ्या शेवटच्या प्लॉटमध्ये पालेभाज्या पालक मेथी लालमाट चवळे कांदापात सहा प्रकारच्या करतो मी मि दाम मिश्र पिकं घेतो मी जर नुसती कोथिंबीर घेतली तर तुम्ही सगळे येणार बघणार माझा दोन तास वेळ खाणार आणि दहा रुपये देऊन एक जुडी घेऊन जाणार मला परवडत नाही हो, दोन तासाला दहा रुपये नाही का आता तुम्ही माझ्याकडे आलं नुसतं म्हणलं माऊली लय वरायटी मी म्हणलो हो विकायला पण आहे मग करा ना पावपाव किलो ते चारशेचं बिल होतं एकाच जागा तेवढीच माझा वेळ तेवढाच पाणी तेवढंच फक्त व्यवसाय वाढला व्यवसायच वाढवायचा ना आपल्याला आता काम तर आपण करतोयत ना काम गाड ओपन करतो आणि गोडा पण करतो माझ्या एका मित्राकडे गाडव आहेत जेजुरीला तीनशे रुपयाला एक गाढव टेकडीवर जिथं ट्रक जात नाही टेम्पो जात नाही ना तिथं मुरूम टाकायचं काम करतो आठ आठ नऊ नऊ वाजेपर्यंत गाढव काम करतं आणि झालं ना काम त्याचं इतकं कष्ट करून की त्याला गटरात सोडतात खायला दुसऱ्या एका मित्राकडे गोडा आहे तो म्हणला माऊली ये ना तू मी म्हणलो त्याला काजून बदाम खायला घालतो तू काय भानगड तू येतं खरं म्हणला रेस्टला गेलो त्याच्या रेस्ट कसलं त्याने बसवलं आम्हाला पन्नास लोकांना तिथं बसलो साहेब पंधरा मिनटात त्या गोड्याने तीन करोड जिंकले बघ म्हणला तुला गोड्यासारखं काम करायचं का गाडवासारखं तू ठरव तुमचं काम कुठलंही ठरवा तुम्ही बरोबर ना तुमचं माझं सगळ्यांचं आपल्याला चिंतन करायचं या सगळ्या गोष्टीवर गोडा पंधरा मिनिटात तीन करोड जिंकतो त्याला काजूबादाम खायला आहे जे आपल्याला नाही अन्नदात्याला बरोबर ना आणि गाढव रक्त ओकसपर्यंत काम करतं तीनशेच रुपये मिळतात त्याला गटारात सोडलं जातं ह्या दोन्हीपैकी एक काम करा आपण म्हणतो मी लय कष्ट करतो ते तर गाढव पण करतो की घोड्यासारखं का काम करायचं थोडं काम करू आपण स्मार्ट वर्क करू मित्रांनो आता कारण एनर्जा कमी झाल्यात ताकद कमी झाल्यात वीस वीस तास कुणी काम करणार नाही ही पोरतं इतकी टुकार झाली ती थांबणार नाही एवढा वेळ आमच्या कुठल्याही शेतात या स्पीकर लावलेला आहे भाऊगीतं भक्तिगीं चालू असतात आलं की ते चॅटिंग सोडत नाही रमून जाते तिथं मी पंधरा मिनिटात ये वऱ्याला म्हणतो ती दीड तास गाली होते म्हणलो कसं का काय नाही गाण्याच्या नादात कळलंच नाही म्हणला म्हणून गाणं लावायचं सायराटची नाही भावगीतं भक्तिगीतं अनुप जलोटा पंकज उदास आतलं सगळं साहेबांच्या पण कॅशेट लावले तर चालतील धवळणकर साहेबांचे लय मस्त काम होईल ऐकता ऐकता इकॉनॉमिक्स पण कळत जाईल त्या सगळ्या सिस्टम बरोबर ना हे गणित घ्यायचं आपल्याला ह्या गणितावर जर आलं ना आपण जिंकलो मग या तीस गुंठ्याच्या शेतीमध्ये दे उघड्यावरचा भाजीपाला करतो याला ड्रिप आहे प्लास्टिकचं मल्चिंग आहे प्लास्टिक मल्चिंग ज्या दिवशी बंद होईल तेव्हा ते, ते मकाच्या पेसपासून मल्चिंग आलं आहे कालच चे एक जण आमच्याकडे आला होता पाच हजार रुपये रोलची किंमत आहे प्लास्टिकचं मल्चिंग तेराशे रुपयाला मिळतंय मी त्याला म्हणलो जरा किंमत कमी आणता आली तर बघ आम्ही शासनाकडे प्रस्ताव दिला आहे की ते मल्चिंगचा रोल आम्हाला तेराशेलाच मिळू द्या तुम्ही बाकी त्याला काही सबसिडी द्यायची ते द्या त्याच्यावर काम चाललं आहे आता कारण तुम्ही म्हणता प्लास्टिक नाही वापरायचं आम्ही नाही वापरणार नाही पण त्याला पर्याय तर काढू आपण म्हणून ते मल्चिंगील येईल तेव्हा वापरू तोपर्यंत हे मल्चिंग वापरतोय त्याच्यानंतर ड्रिप शंभर टक्के आहे कारण आमच्याकडे पाणी खूप कमी जमिनीला पाणी नाही लागत मॉइश्चर लागतं आपण सगळ्यात म्हणतो मग क्युसेक्समध्ये पाणी कशाला पाहिजे एम एलमध्ये पाण्याचा हिशोब आले पाहिजे एम एलमध्ये एका भाजीपाल्याच्या रोपाला दररोज दीडशे एम एल पाणी लागतं फक्त म्हणजे आपण जे चूळ भरून टाकतो ना त्याच्यावर एक किलोचा गड्डा तयार होतो हे कोणाला माहितीच नाही पाणी 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 अरे किती पाणी पाहिजे काय गावाला पोहायला घालवतो तो काय करायचं पाण्याचं काही नाही तर मुळं वाहून गेली पार झाडाची इतकं पाणी देतात लोक माती वाहून गेली दुसऱ्याच्या शेतात इतकं पाणी देतात खतं वाहून गेली दुसऱ्या शेतात हंड्रेड पर्सेंट ड्रीप आणि स्प्रिंकलर पालेभाज्या स्प्रिंकलरवर आणि बाकी सगळ्या शेती ड्रिपवरती करायलाच पाहिजे तुम्हाला मला तुम काय अवघड नाही आता फार कचऱ्याच्या बाबत ते ड्रिप ब्रीप झाले दहा हजारात एका एकराला ड्रिप मिळायला लागले पंधरा हजारात वीस हजारात मिळायला लागले सगळ्या गोष्टी होतील आम्ही बसलो तर बारा हजाराचं बिल करतो पण ड्रिपले मागे म्हणतो बरोबर ना बसलो तर म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला ते डाबे बिबे बरोबर आता संपलं असेल निवडणूक झाल्यामुळे बरं झालं जरा निवाण झाली असती त्या काळात चालतो पंधरा वर्ष तसं शांबडं जातं तिथं आणि काही बोला तर पिऊन येऊन सवय इथूनच लागल्यात राजकारणामुळे त्या बरबाद झाली म्हणजे त्या निवडणुकां याच्यामुळं ठीक आहे करा कर ते करायचे ते करतील आपल्याला काही त्याशी संबंध नाही आपल्या आपल्या पोराला नका पाठवू तिकडे तेवढं करा त्याच्यावर संस्कार करा बायकांनो लय इंग्लिश मिडियमचा विचार नका करू हरिपाठ हो द्या घरात काही इंग्लिश गाणी आचली म्हणजे माझी मुलगी पण कुणी म्हणत नाही आपल्या देशात की हरिपाठ माझ्या घरात चाल आहे दुर्दैव आपल्या देशाचं कुठं आपली संस्कृतीचा जग अभ्यास करते आणि कुठंही येडं तिथं बसते या सगळ्या सिस्टममध्ये बचत गटाच्या बायकाचं सप्त कुरड्या पापड्या लोणची पापड बास त्याच्या बाहेर यायलाच तयार नाही एक बाई श्रीमंत नाही झाली लोनचात जिल्हा परिषदांत सगळे सरकारी लोक तेच ट्रेनिंग देतात लोनच्याचं ट्रेनिंग मी म्हटलं साहेब ते कुणी खात आहे का नाही म्हणले पण दुसरं काय करायचं म्हटलं भाजीपाला पिकू भाजीपाला विकायचं ट्रेनिंग द्या ना त्यांना जगात ट्रेनिंग सेंटर नाही भाजीपाला विकायचं आणि सगळं जग भाजीपाला खाते ते नाही देत ट्रेनिंग त्यांना ह्या बायांना पण तसलं नको आहे ब्युटी पार्लर तिथं व्यवसाय चालले दुसरे तर आमच्या पुण्यामधलं सांगतो तुमच्याकडे नाही मला माहिती काय ब्युटी पार्लर दहा मिनटं तुम्ही शेतात गेलात हा कचिरा काळा पडतोय किती वेळा ब्युटी पार्लर करणार माझ्याकडे आंबे हळद आहे एक गुंठ्यावरती आंबे हळद आहे रोज चार किलो विकतोय एकच गुंठ्यावरती नऊ वर्ष झाल्या हळद लावलेल्या दरवर्षी हळद लावत नाही तीस वर्ष मी हळद गेल तिच्यापासून तुमच्याकडची एक बातमी होती पंचावन्न ट्रक हळद राज्याच्या बाहेर रवाना मी त्याला फोन केला माझा मित्रच होता म्हणलं दादा तू काय रेटने हळद विकली म्हणलं पंचावन्न रुपयाने म्हणलो गाडवा त्याला पंच्याऐंशी रुपये खर्च आहे असं द्या ना म्हणलं पण हळद तर संपली ना ती युव बातमी होती ती काय झालं आपल्या देशात मला कळत नाही हो तुम्हाला प्रॉफिट आणि तोटाच कळत नाही म्हणलं काय नुसती हळद विकली म्हणजे झालं का ती किती रेटनी विकली किती पैसे मिळाले याला पण आहे फार मोठ्या प्रमाणात या गोष्टी तुम्हाला जपायच्या आता चारशे एकरवरती त्या गावात हळद वाढली त्याची बातमी ऐकून तोट्यात हळद विकून बातमीवर चारशे चारशे एकरवरती हळद वाढली अभ्यास करायचा काय गोष्टी माझा उत्पादन खर्च किती आहे रात्रंदिवस रक्त किती आटवले मला किती पैसे मिळाले पाहिजे हिशोब केल्याशिवाय काही लागवडी करू नका सगळे येतील तुम्हाला म्हणतील हे लागवड कर ते लागवड कर विकत घेतो का म्हणायचं पहिला इथून शब्द टाका मी पण तुम्हाला तु हे इंटिग्रेटेड फार्मिंग शिकवणार आहे बरोबर ना मला पण तुम्ही प्रश्न केला पाहिजे की हे विकायचं कसं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आमचं पहिलंच मानव आमचं आल्या आल्या रात्री संभाषण झालं आहे इथं विकायची व्यवस्था आपण करणार आहे पहिले आणि जेवढं मटेरियल लागते सध्या तेवढंच पिकू जसं जसं ग्राहक वाढल तसं तसं शेती वाढवायची असती हे दहा एकर करते बागायत म्हणलं म्हणलं कोण आहे खाणारा नाही माहिती म्हणलं पण करतोय आता तुम्ही करताय आम्ही करतोय असं चालेल का नाही जर एक एकरमधून वीस कुटुंबांना कुटुं तुम्ही शनिवारी दहा कुटुंब रविवारी दहा कुटुंबांना खायला पुरवणार आहे तर दोनशे एकरचं करणार काय तुम्ही मग बाजारात नेणार बाजारात तर काय तिथं हिरोज बसवलाय तुम्ही बरोबर ना त्यालाही देव म्हणायला लागले लोक दलाल तो पैसे देईल का तुम्हाला कधी झालं असं कधी दिलं घ्यायच्या आधी त्यांच्या प्रॉपर्ट्या बघा ना आमच्या पुण्यात एकशे चाळीस आहे मस्त दोन दोन कोटीचे वीज बंगले आहेत गुवा त्यांचे वीज आपलं पाच तास घर आहे वीस एकर झाल्या बागायत दारातील तरी म्हणतो माझी जोरात शेती ह्या सगळ्या शिष्टमधे हा बदल तुम्हाला मला शिकायला विकणारा जर श्रीमंत झाला असेल तर आपण नुसतं पिकून चालणार आहे का म्हणून तीस गुंठ्यात तीस किलो भाजीपाला तयार होतो दहा गुंठ्यामध्ये पंधरा किलो भाजीपाला गुणिले सत्तर रुपयाचा भाव हजार रुपये मिळाले रोज ह्या तीस गुंठ्यातला तीस किलो भाजीपाल्याला तीसच रुपयाचा भाव मिळू द्या नऊशे रुपये तुमच्या घरात आहे म्हणजे हजार आणि नऊशे एकोणीसशे रुपये झाले झाले ना एकोणीसशे सांगतो आहे मी एका दिवसाचं सांगतोय तुम्ही म्हणाऱ्या वर्षाचं आहे का एका दिवसाचं या जरा बुद्धी थोडीशी जागेवर ठेवायची कारण आपल्याला ते स्वप्न बघाय सवय लागेल ना कोटी बिटी कोटी नाही सांगत मी हजारात सांगतोय आणि मग एक गाय मी घेतो आहे दहा लिटर दूध देणारी दोन लिटर दूध मी घरात ठेवतो मलाही माझ्या मुलाला सुदृढ करायचे मुलीला सुदृढ करायची मलाही रात्री झोपताना चिमोटभर हळद टाकून दूध प्यायचे म्हणजे मला कोरोना होणार नाही कॅन्सर होणार नाही देशी गायचं दूध नाही होते माहिती आहे सगळ्यांना सात वाजता जेवतो दहा वाजता जो झोपताना दूध पितो ही सगळी सिस्टम आहे म्हणून कारण शंभर वर्ष जगायचं ना तुम्हाला सगळ्यांना खायला गाल आम्हाला शंभर वर्ष जागावत लागेल ना बालेराव साहेबांचं म्हणणे आमच्या पांडे साहेबांचं म्हणणे की तुम्ही जास्त दिवस जागा त्यांचा स्वार्थ आहे त्याच्यात कारण त्यांनाही जास्त दिवस जगावणार ना आपण म्हणून आपल्याला जास्त दिवस जागावं लागेल आता शेतकऱ्याला तुम्ही विक्रीला पाठवता असा मरकुडा गडी पाठवता तिकडं गुटखा खाताय पाच पच थुकत नाही त्याला विक्रीला पाठवलं चालेल ग ड्रायव्हर पण आम्ही महिला बचत गटाच्या बायका पाठवतोय तिथंही गुटक्यावाला जायचा ड्रायवर का माणसाचा मला फोन सोसायटीतल्या आपल्या यशदाच्या सोसायटीतच म्हणजे माऊली ती टुकार गुटखा का खाऊन तुकतोय दुसऱ्या दिवसापासून बचत गटाची बाई लावली विकायला कार्यक्रम झाला मस्त विक्री वाढली दोनशे सव्वीस ग्राहक केलं त्यांनी याला सव्वीस ग्राहक नीट सांभाळता येत नव्हते तीन वर्षे आता दोनशे सव्वीस ग्राहक झाले ग्राहक वाढले पाहिजे ना त्यासाठी माणसं नीट निवडायची बचत गाटाच्या बायकाही खूप मोठी ताकद आहे आपली पण ती उगत कुठंतरी आपण त्या राजकारणासाठी नको तिथं वापरला जातोय त्याच्याऐवजी बचत गटाच्या बायका जर शेतीमध्ये आला तर मजूर नावाची समस्या सुटल बाई किचनपर्यंत जाऊ शकते तुम्ही किचनपर्यंत जाऊ शकता मी जाऊ शकत नाही आणि स्वयंपाक करणारा ग्राहक पण किचनवालाच असतो बरोबर तुम तुम्ही नाही घेत तुमच्या मिसेस किंवा वहिनी आमच्या किंवा ही ती मंडळी ते बनवत असतात आमच्या बचत गटाच्या बायका रेसिपी सांगतात मेडिसिनल व्हॅल्यू सांगतात कुणी जाऊन तिथं टेक्निकल नाही सांगत इतका युरिया वापरला आणि इतकं हे वापरलं मेडिसिनल व्हॅल्यू सांगतात भाजीची काय भाजीबद्दल सांगावं हे तरी कळलं पाहिजे काही सांगतात लोक बरेच अध्यक्ष आम्ही बनवलेत ते काही सांगते टेक्निकल सांगते त्यात ड्रीप असं बसवलो हो ते कशाला सांगतो म्हणलो ग्राहकाला मेडिसिनल व्हॅल्यू सांग औषधी गुणधर्म काय त्या भाजीमध्ये त्याची रेसिपी सांगती बनवायची कशी तेल किती वापरायचं वापरायचं का नाही साहेब म्हणतात तसं सा तेल तर डुप्लिकेट आहे बरोबर ना साहेबांनी साधं सांगितलं तीन लिटर तीन किलो शेंगदाणे लागतात एक किलो तेलाला आणि एकशे पाच रुपयाला तेल, तेल मिळतंय ते धारा सपोला आमका ती जाहिराती सगळा खेळखोंडा पाहिजे सगळ्या सिस्टम घाण्याचं तेल आलं पाहिजे सगळीकडं म्हणून तेलांची पिकं पण घेऊ आपण आणि घाणे पण आपले टाकू तीनशे रुपये लिटरने लोकं घाण्याचं तेल घ्यायला तयार आहे ना पेंड विकली पेंट पण विकतो तीनशे रुपयांनी परवडतं ना पन्नास रुपये लिटर मागे शेतकऱ्याला मिळ त्या सिस्टमला मिळतात शेतकऱ्यालाही त्याचे पैसे शे मिळतात त्या सगळ्या सिस्टममध्ये हे गणित तुम्हाला मला करावं लागणार ह्या याच्याबरोबर म्हणून तीस गुंठ्यामध्ये एकोणीसशे रुपये झाले गाय आहे रोज दहा लिटर दूध दोन लिटर घरी ठेवतो सत्तर रुपये लिटरने लातूरमध्ये दूध विकतोय रत्नागिरीमध्ये दूध विकतोय कोल्हापूरमध्ये विकतोय सांगलीला विकतोय पुण्यामध्ये दू शंभरने विकतो आहे मुंबईला एकशे साठ रुपयाने विकतोय सत्तर तर मिळेल तुम्हाला ए टू मिल्क ए वन ए टू हे दोन प्रकार चालू आहेत ए टू मिल्क देशी गाईचं दूध देतोय म्हणायचं देशी गाईचं निरस दूध आम्ही अभिनव देशी गायचं निरस दूध असं स्टिकर लावतो त्याला देतो बाटलींमध्ये शंभरला देतो पिशवीमध्ये ऐंशीला देतो लोक बाटलींमध्ये मागायला लागले आणि लोक घ्यायला लागले विकत तर आठ लिटर दूध गुणिले सत्तर रुपये पाचशे रुपये माझ्या घरात आले रोज कॅश एका गायीने काय दिलं मला पाचशे रुपये दिलं गायीला रोज दोनशे रुपये खर्च आहे माहिती आहे तुम्हाला ज्या गाया दूध देत नाही अशाच आपण सांभाळतो ती खत देणार मान्य पण रोज खर्चायला पैसे नको का बरोबर ना म्हणून दूध घेताना दूध देणारी गाय घेतली तर अजून चांगलं थोडासा कारण रोजच्या पाचशे रुपयात पंधरा हजार रुपये माझ्या घरात येतात महिन्याला पंधरा हजार रुपये म्हणजे आजचा इंजिनिअरचा पगार आमच्याकडं बारा आणि पंधरा हजारात इंजिनिअर मिळतोय आता माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना इंजिनिअर करायला लय जोर लावता लय डोनेशन भरता लई त्याला रडवीसपर्यंत ट्युशन लावता बरोबर ना त्याचा पगार बारा पंधरा हजार रुपये झाला आजची कंडिशन आणि शेतकरी पंधरा वीस मिनटं सकाळी गायीला देतोय दहा लिटर दूध काढतो तो पाचशे रुपये म्हणजे पंधरा हजार कमावायला लागला हे गणित तुम्हाला मला गेलं शिवाय निसर्गाच्या सानिध्यात शेणामध्ये तेवीस टक्के ऑक्सिजन आहे माणसाला जगायला एकवीसच टक्के लागतो उलट दोन टक्के ऑक्सिजन जास्त आहे या सगळ्या सिस्टममध्ये त्यामुळे ही पूरं कधी आजारी पाडणार नाही हाय लेवलचा ऑक्सिजनना अटॅक येणार नाही घरात गौऱ्या जाळायला लागल्यात खूप लोक पुण्यामध्ये रोज आम्ही पुण्यातल्या सगळ्या भटजी लोकांना जोशी काका कुलकर्णी काकांना सगळ्यांना गौऱ्या विकायला लागलो गौऱ्याचा गोमूत्राचा बिझनेस आता कोट्टीवर चाललाय आमचा गोमूत्राचा काय भाव आहे माहिती आहे पुण्यामध्ये होलसेल रेट आठ रुपयाला शंभर एम एल होलसेल आणि किरकोळ दहा रुपयाला शंभर एम एल तुमच्या त्या गाढवाचं दूध कसं आहे बावीस रुपये का कसं आमच्या गाईच्या गोमूत्राचा रेट ऐंशी रुपये ठरवा तुम्ही काय करायचं ते बरोबर ना ती डेअरी तो चेअरमन अठराशे सत्तावन्न पासून तेवढंच घर श्रीमंत बाकी सगळे येडे झाले तू अडचणी ते सगळे त्याच्याऐवजी देशी गाईचं दूध लोकं घ्यायला तयार ता। थोडासा बदल करायचा आपल्याला काही नाही आपण जे काम करतो तेच काम करायचं थोडासा बदल तर गायला रोज दोनशे रुपये खर्च आहे त्याच्यासाठी पाचशे रुपये जर तिने कमवून दिलं तर दोनशे रुपये जातील गाईला तीनशे रुपयावर आपलं कुटुंब जगवता येईल दहा पंधरा हजारात पण शेतकऱ्याचं कुटुंब निर्वेशनी माणसाचं जगू शकतं निर्वेष्णे कारण भाजीपाला विकत आणावं लागत नाही धान्य नाही दूध नाही फळं नाही लाईट बिल तीस पैसे युनिट केवढे खर्च कमी झालेत आपले पण हे सगळं केलं पाया काही लोकांनी फळबागा लावून ठेवल्यात साहेब वीस वर्षात एक रुपया मिळाला नाही दरवर्षी पगार जाऊन देते त्या माणसं म्हणलं आपली फळबाग आहे वीस एकरची म्हणलं कुणी सांगितलं तुला लावायला सगळी लावीत होती म्हणून म्हणलं मी लावली मला वाटलं लाँग लाईफ पैसे मिळतील पण लाँग लाईफ पैसे घालवतोय मिळत काहीच नाही आंब्याचा बाग केला आहे पंचवीस एकरचा कोकणातला एक माणूस काल आला होता साहेब दरवर्षी म्हटलं मी नाही म्हणलं तरी पाच लाख रुपये खर्च करतो म्हणलं किती कमवतो दीड लाखा लाख खे आंबे देतोय म्हणला एक व्यापारी होतो मुंबईवरून त्याला देऊन टाकतो काय करायचं म्हणलं बाग तर सांभाळायला पाहिजे ना म्हणलं चार गडी आहेत त्यांचे पगार करतोय म्हणलं चालणार आहे असं आपण कुठून देणार ठीक आहे ते नोकऱ्या करतात नोकरीतलं पैसे टाकतात आपलं काय म्हणून आपल्या गरिबीची वेळ आली इथून पुढे घरात रोज पैसे येणार पीक घ्यायचं काय पीक घ्यावं हे पण तुम्ही ठरवायचं हां कसं करायचं आम्ही सगळे सांगू तुम्हाला त्याला काय खतं लागतील काय औषधं लागतील त्याची काळजी कशी घ्यायची तीनशे पासष्ट दिवस त्याला जगवायचं कसं सगळं सांगू त्याची कीपिंग क्वालिटी किती असतील ट्रान्सपोर्ट कसं करायचं सगळ्यावर काम करू आपण करावं लागेल ना सगळ्यावरती म्हणून एकोणीसशे रुपये गाईचं पाचशे रुपये चोवीसशे रुपये आपल्या घरात रोज येतात बाद झालं जगायला दोन हजार तर येतील तुमच्याकडे बरीच माणसं म्हटली पाचशे जरी रोज आलं तरी बाद झालं पाचशे रोज म्हणजे पंधरा हजार रुपये बरोबर ना तीस हजार तर नक्की आपण कमू एक हजार रुपये रोज तीस हजारात भारतीय शेतकऱ्याचं कुटुंब जगल ना ठीक आहे आम्ही तुम्ही आहे एकवीस वर्ष त्याच्यातच आहे यांना अनुभव चांगला आहे यांना हिंजवडी आय टी पार्कसारखं ग्राहक आहे बरोबर ना हिंजवडी आय टी पार्कमधल्या ग्राहकाला काही देत नाही आम्ही ते बर्गर पीस आणत आहे ते आमचा भाजीपाला नाही घेत घरगुती लोक घेतात मध्यमवर्गीय हा सगळ्यात चांगला ग्राहक आहे मी माझ्या भाज्या तुम्हाला सगळ्यांना पण विकून दाखवित मॉलला ज्या रेटने केमिकलच्या भाज्या मिळतात त्याच रेटने ऑर्गॅनिक घरपोच देतो का नाही घेणार ना लोक बरोबर ना लुटत नाही ना माझी प्रोडक्शन कॉस्ट कमी झाली मधला दलाल काढला आहे मला जास्त रेट लावायची गरज काय बरोबर ठीक आहे प्रोडक्शन कमी होतं आहे साईज कमी होतोय कोबी फ्ला कोबी फ्लावरचा गड्डा सहाशे सातशे ग्रामचा होतो आहे आमचा दीड दोन किलोचा होत नाही पण एक किलोच्या पुढचा कोबी खाल्ला लोकांनी तर रबरासारखा लागतोय एक किलोच्या आतला कोबी खाल्ला तर नारळाच्या खोबऱ्यासारखा का लागतो काय खायचं तुम्ही ठरवा आमचा कोबी शिजायला पाच मिनिटं लागतात फक्त झाकण होत्या आम्ही म्हणतो पाणी पण टाकू नका अर्धवट कच्चं शिजलेलं अन्न खाल्लं पाहिजे फार शिजवता हो तुम्ही गाळ करता बायकाने इतके मसाले टाकता ते संजीव कपूरचं बघून अर अरे फार झाल्या बाया पण त्या मसाल्याने खूप आजार यायला लागलं एवढे मसाले ते काय काय पंचवीस प्रकार तर टाकायला असतात पूर्वीच्या बायका फक्त भाजत होत्या चुलीवरती एक मिरची एक लसणाची काडी टेचायच्या होऊन त्याच्यात घालायच्या एवढी टेस्ट होती काय चवी होते होते मिटक्या मारत लोक खायचे आपण कुठं पाहुणे गेलो तर हे गणित तुम्हाला मला करावं लय विकत ना आणू बाद झाला आता जास्त हुशारबाई शिकलेली म्हणलं की वाटोळ घरात त्या घरात आजार नक्की आहेत आडाने बायकांच्या घरात आजार नाही हो ठणठणीत येत चांगलं काय झालं तुम्हाला मला कळत नाही सगळ्या गोष्टी लय तेल टाकतात इतकं तेल ना कोणाकोणाकडे गेलं की ती भाजी बघितल्यावर जेवण नको वाटतं भूक लागलेली असली तरी एवढी तेल पण ते म्हणजे श्रीमंत घर म्हणजे जास्त तेल म्हणून आजार पण जास्त श्रीमंती कशात मुजली जाते बघा बरोबर आपल्याला तसं करायचं नाही तर चोवीसशे पंचवीसशे रुपये तुमच्या घरात येतील दोन हजार तर नक्की येतील आता हा सगळा शेतमाल गोळा करायचा आता तुम्ही पंचवीस प्रकार केले वीस ग्राहक मग मी काय करतो दहा ग्राहकांना सांगतो की मी आलो मी सगळं त्यांचं ऑर्डर घेतो त्या ऑर्डर घ्यायचो पूर्वी वहीवर ऑर्डर घ्यायचो ऑर्डरप्रमाणे पिशव्या भरायचो त्यांच्या आणि पिशव्या माझ्या बोलेरोमध्ये टाकायचो आणि दहा पिशव्या देऊन यायचो मग काय झालं मी पाहिलं की तीनशे रुपयाची भाजी गुणिल्या दहा तीनच हजार रुपये मिळायचे गाडी गेली की आणि गाडीचा खर्चच हजार रुपये व्हायचा पण दोन हजारात काय जम बसत नव्हता कारण दोन माणसं नेलेली सगळं घेतलेलं मग काय ती लोकं म्हणली मा मावली धान्य नाही मा का मग धान्य करायला माझ्याकडे जागा नाही मग तूर मूग मटकी चवळी ज्वारी बाजरी हे सगळं पिकवणारे शेतकरी तयार केले त्यांचा एक ग्रुप केला त्यांचं सर्टिफिकेशन करून घेतलं त्यांचं विकत घ्यायला लागलो बघा मग तीनशे रुपयाची भाजी तीनशे रुपयाचं चारशे रुपयाचं धान्य पण घ्यायला लागलं मग आठवड्यात एकदाच देतो आलं लक्षात काही लोक म्हणले मावली फळं नाही का मग काही पपई देणारी लोकं होती काही डाळिंब देणार संत्री देणारी लोकं होती मोसंबी देणारी डाळिंब द्राक्ष आमच्याकडून घेतत नाही कुणी ती पिकं बऱ्यापैकी निग्लेक्ट करून टाकली आता द्राक्ष आलेत केमिकल फ्री पण काय झालं लोकांना पुण्यातलं ते मात फार केमिकल असतं आम्ही बाकीचं पपई बिपईकतो ते घ्यायला लागलो दोनशे रुपये तो वाढलं तीनशे चारशे सातशे रुपये आठशे नऊशे रुपये झालं काही लोकं म्हणली माऊली दूध नाही का मग देशी गाई घेतले त्यांचं दूध पण द्यायला लागलं पूर्वी आमच्याकडे साध्या गाई होत्या नुसत्या शेणगोमूत्रासाठी गोमूत्रासाठी दूध देत नव्हत्या दिवसभर दोन गजर वळायला तसायची डोंगरावर सोडायचो आता सोडत बिडत नाही मुक्त संचार गोठ्यात बांधलेले असतात झाड असतं मध्ये मस्त मुक्त संचार गोठ्यात सोडलेली गायी दोनशे स्क्वेअर फुटामध्ये दोन, फुटा दोन गायी सोडतो त्या गायी तिथंच शेण देतात तिथंच गोमूत्र देतात आम्ही खायला टाकलेला काडी कचरा का तिथंच पडतो याच्यापासून सोळा दिवसात जगातलं सुंदर कंपोस्ट तयार होतो कंपोस्ट असली लादी तयार होती आणि सोळा ते वीस दिवसांनी ट्रॉली भरतून शेतात टाकतो त्याच्यावर सगळी पिके घेतो काही टाकत नाही दुसरं बेसल डोससाठी आम्ही ते कंपोस्ट वापरतो दहा सव्वीस सव्वीस आणि युरियाऐवजी आणि दर आठवड्याला वॉटर सोलवबल फर्टिलायझर म्हणून दहा किलो गाईच्या शेणापासून बायोगॅस केला आहे दहा किलो शेण आणि दोन अडीच किलो घरातलं खरकट सगळ्या संत्री मोसंबीच्या साली केळीचं साली पावट्याची टर्पलं घेवड्याची टर्पलं सगळं टाकतो त्याच्यापासून जी स्लरी तयार होते पाच लोकांच्या कुटुंबाचा स्वयंपाक त्याच्यावर चालला आहे त्या बायोगॅसवरती पस्तीस हजारचं तर युनिट आहे छोटंचं बारा हजार रुपये त्याला पंचायत समिती सबसिडी पण देते छोटं युनिट म्हणजे बायकोचा स्वयंपाक त्याच्यावर चालू झाला तिचा विषय मिटून गेला ते सिलेंडर बुकिंगच करा सबसिडी सोडा धारा मानगडी डिलीट झाल्या ते झालं त्याच्यातून जी स्लरी बाहेर पडते ते गाळायला फिल्टर केलाय आहे साहेबांचा फिल्टर चांगला आहे आम्ही तीन हजार रुपयाचा छोटासा फिल्टर केला आहे तीन इंचीचं पाईप आहे त्याला अशा चेहरा पाडल्या पाईपला त्याच्यामध्ये पेट्रोलच्या टाकीला जी जाळी असते सत्तर रुपयाला मिळते एक मीटर ती जाळी घातली तो लॉक केला पाईप त्या टँकमध्ये ती स्लरी ओततो वीस टक्के स्लरीने ऐंशी टक्के पाणी त्या स्लरी त्या जाळीमधून गाळून बाहेर येते ती डायरेक्ट ड्रिपने सोडतोय अकरा बारा वर्ष झालं इतकं मस्त पद्धतीने ते त्या पिकांची वाढ व्हायला लागली जमिनीतला ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक कार्बन पॉईंट टू थ्री होता आता वन पॉईंट फोर सेवन झाला कार्बन वाढत गेला केमिकलनी जमीन मरत होती माती मरत होती आईला मारलं जात होतं सेंद्रिय शेतीमुळे किंवा ती स्लरी आणि सारखं शेणकत घातल्यामुळं जमिनीची ताकद वाढत गेली आईची ताकद वाढत गेली आपल्याला मातीचीच ताकद वाढवायची ना आता कौसर्डीकर साहेबांनी पण सांगितलं मातीची ताकद वाढवली की आपोआप बाळाची ताकद वाढते आईला तुम्ही तीन महिने बाळण तीन महिन्याच्या आधी खूप चांगलं खायला घालता आईसाठी नाही घालत ते मुलगं चांगलं व्हावं म्हणून घातलं जातो बघा सिस्टम कशी मग मातीला पण आपल्याला तेच घालायचं ना पीक असू नये नसू दर आठवड्याला स्लरी सोडतच राहतो पीक असू नये तर नसू दर पंधरा दिवसाला स्लरीची फवारणी घेतो वीस लिटर स्लरी ऐंशी लिटर पाणी माझे पालक मेथी कांदापात आठ आठ दिवस आधीच काढायला यायला लागली पानांचा साईज वाढला त्याला सेम पहिला पाऊस पडल्यानंतर मातीला जसा वास येतो ना तसा शिस्ताना वास यायला लागला लोकं म्हणले ऑर्गॅनिक हा खरं कारण पाऊस पडल्यानंतर मातीचा वास म्हणजे ऑर्गॅनिक वास तो यांच्या वास बाजीला येतोय झालं सर्टिफिकेशन लोकांनी केलं बरंच जर म्हणले याचं सर्टिफिकेशन कुठं म्हणलं तू घेणार आहे का माझ्याकडून नाही म्हणलं नको तुला नाही सर्टिफिकेट देत म्हणलो तू माझा ग्राहकच नाही तू कशाला मागतो तरच लिहिलंही भेटणार तुम्हाला आता विक्री करताना शहानेले असतात आपल्या देशात अतिशहाणे अर्थात आता दोन लाख छप्पन हजार लोकांचं पीजीएसचं सर्टिफिकेशन पण आहे तीन तीन महिने त्याच्यात तपासण्या करतो नेत्र ऑर्गेनिक नावाच्या नागपूरच्या एका कंपनीला काम दिलंय दरवर्षी सव्वीस ते तीस लाख रुपये त्यांना देतो त्यांनी क्वालिटी कंट्रोल सांभाळायचे मला वेळत नाही हो मला आला गाडीचा फोन पोलिसांनी अडवली सारखी यायचे पूर्वी फोन आणि मी मदत कार्यक्रमातून बोलायचो सगळ्यात आता हे सगळं सिस्टम लावून टाकली सगळे मदत करतात तुम्हाला कलेक्टर कमिशनर सगळे मदत करतील काम जर चांगलं असलं तर जगातलं कोणी पण मदत करणार त्या सिस्टममध्ये मग त्या भाजीपाला सगळा गोळा करतो पॅकेट करतो घरोघरी देऊन येतो पैसे घेऊन या सगळ्यांमुळे हजार रुपयाचं बास्केट झालं मला सांगा मी वीस लोकांना दिलं तर किती पैसे मिळतात वीस हजार पाच आठवड्याचा महिना वीस हजार गुनिलेले पाच लाख रुपये आले ना महिन्यात पन्नास हजार मी वाटतो ज्यांच्या ज्यांच्याकडून कुन्च विकत घेतलो आणि पन्नास हजार रुपये माझे पन्नास हजार रुपये माझ्या घरात जरी यायला लागलो मला काय पाहिजे महिन्याला माझ्या कुटुंबाचा आजचा खर्च दहा ते बारा हजार रुपये इन्फोसिसच्या बाजूला राहतोय काहीच विकत आणत नाही अजिबात घरच्या घरीच आम्हाला कुणाला आजार नाही कसलं काय नाही कुणाला शौक नाही कसले बायको क्लबला जात नाही मुलगा कुठल्या क्लबला जात नाही अभिनव क्लबच नाव ठेवलं म्हणून कुठल्या क्लबला नको जायला म्हणून आपलाच क्लब अभिनव फार्मर्स क्लब ही सिस्टम तुम्हाला मला काय थोडी थोडी शेती करून आपण आता तुमचा वीस लोकांचा ग्रुप झाला प्रत्येकाला दोन भाज्या लागवड करायला लावू चाळीस प्रकारचा भाज्या तुमच्याकडे तयार होईल वरायटी द्यायच्यात आपल्याला ह्या गृहिणींना विचारा एका बाजूला कांदा बटाटा घेऊन एक माणूस बसलाय दुसऱ्या बाजूला कांदा बटाटा कोबी फ्लावर गवार भेंडी तुरडाळ मुगड डाळ मटकी सगळं घेऊन बसलाय तुम्ही कोणाकडे जाणार कांदा बटाटेवाल्याकडे का त्याच्याकडे जास्त वरायटीवाल्याकडे खरेदी करता तुम्ही कांदा बटाटेवाले का बसले तिथं व्यवसाय नाही आणि तुम्ही बाकी याच्याकडे जाऊन फटाफट पिशव्या भरून नेते म्हणून व्हरायटी पाहिजे लोकांना व्हरायटी देऊन आपण बरं किती लागतात त्याचं सगळं गणित काढू आपण त्याची काय काळजी करू नका हे गणित घेऊन तुम्हाला मला आता एक आउटलेट चालू करायचं पहिलं आंबे जोगायवाल्यांना हो आपण मानवलोक मध्ये पाच दहा लोकांना भाजीचं किट घ्यायची सुरुवात करून टाकू आठवड्यात एकदा बरोबर म्हणजे मानवलोक शंभर वर्ष जगणार तुम्ही सगळेजण काम करणारी मंडळी तुम्ही जगले यांना जगून आपण शंभर वर्ष तुम्ही चिंता कटली कर यांना नाही तरी आपण हातगाडीवाल्याला पैसे देतो आहे जे हातगाडीवाला पाहिलं ना घाम त्याच्या टाकतं नाकात बोटं घालतं त्यानेच भेंडी दाखवतं बगलत होतं त्यानेच काकडी दाखवतं हे चालते आपल्याला सगळ्यांना काय भारी माणसं आहे आपल्या देशातो बरोबर ना चपला बुटं कुठून घेतो आपण एअर कंडिशन शोरूम आणि भाजीपाला रस्त्यावरून काय रे कुठली पद्धत आहे मला कळत नाही बुटं का काय रे त्याला बाटाचं शोरूम एअर कंडिशन ठेवलं यांनी मी बुट घालायला गेलो पायात तरी ते पिशवी आहे माझ्या पायात मी म्हणलो एका हायजेनिक आहे गाडवा म्हणा साहेब मार्केटिंगची सिस्टम आहे ती बूट घालताना तुमच्या पायात पहिले प्लास्टिकची पिशवी घालते काय खराब होईल का त्याला मला सांगा ना काय हो पण भाजीपाला नक्की खराब होतो चाळीस टक्के शेतमाल बायकांच्या हात लावण्यामुळे खराब होतोय कुणीच केलं नाही काम आम्ही शिवाजीनगरला दोन हजार चारपासून पासून फुटपाथवर भाज्या विकतोय तेव्हा आम्ही पाहिलं भाज्या न्यायचो बायका उचलायच्या नाकात बोटं घालायच्या त्यांनीच बघायच्या कान हलवायच्या त्यांनीच ती काकडी मोडून बघायच्या अर्धी काकडी खाणार अर्धी त्याच्यावठा इन्फेक्शनचे सगळे आजार लोकांना त्याच्यामुळे झालेत मग आम्ही पॅकिंग करायला लागलो आम्हाला तुम्ही दिलेला तो नोन यू शिडचा युबोशी त्याने पॅकिंग शिकवलं बघा बाहेरच्या माणसांनी तेव्हापासून अभिनव ग्रुप पॅकिंगमध्ये माल देतो आमच्याही बायका ग्लोव्ज घालतात ॲप्रन घालतात टोपी घालतात तो माल देतात बॅग असते एक त्या बॅगला हात लागल तुमचा आतल्या भाजीला हात लागत नाही भेंडी पंधरा ते बावीस भेंडे असतात पाव किलोमध्ये एकाचा डेट पण खराब देत नाही जे खराब आहे त्याचा ता कंपोस्ट तयार होते हो जे दीडशे रुपयांनी वॉटर सोलते त्या नावाखाली परदेशातलं विकत घेत आहे तुम्ही सगळा कचरा इथंच ठेवतो आणि त्याच्यापासून कंपोस्ट तयार करतो ही सिस्टम का नाही जमली आपल्याला काहीच वाया जात नाही आमच्याकडे त्यामुळे काही विकत घेत नाही आम्ही काहीच विकत घेत नाही पण रोज विकतो लक्ष देत नाही सगळ्यांच्या विकत नाही घेतल्यामुळे खर्चच नाही आणि विकल्यामुळे रोज पैसे यायला लागले साधं गणित आहे अभिनव ग्रुपचं हे गणित ज्या दिवशी भारतातला शेतकरी अंगीकारांना जिंकला चला बिरी तो कशाला गरीब बिरीब पण आत्महत्या होतात नाही होतात सगळं सगळं थांबू की आपण तुम्ही मी आचल काय लागतंय मला सांगा ना एवढी ताकद आहे आणि हे टेक्निकल लोक आहे आपल्या समोर बरोबर ना ह्या टेक्निकल लोकांना आपल्यासाठी काम करावं लागणार कारण तुम्ही अन्नदाते त्यांना पण खायला घालायचं काम आपण करणार करणारे दुष्टी होती सगळ्यांशी कोणाला नको आहे खायला सांगा ना सगळे डॉक्टर जळगावमध्ये डॉक्टर काबरा आहे मी डॉक्टर काबरांना तेरा वर्षापूर्वी फोन केला की डॉक्टर साहेब मला जळगावमध्ये विक्री सुरू करायची तर म्हटलं बाउली किती ग्राहक पाहिजे तुला म्हणलं पंचवीस तीस ग्राहक द्या चारशे तीस ग्राहक दिलेत त्यांनी त्यांच्या ओपीडीला जायचो आम्ही साहेब पन्नास बास्केट न्यायचो ओपीडीला जायचो ते बास्केटमध्ये त्यांना चिठ्ठीवर गो औषध गोळ्या नव्हतं लिहून देत आम्ही नव्हतं एक बास्केट घ्या म्हणायचं आणि ती चिठ्ठी घेऊन आमच्याकडे यायचं आणि आम्ही बास्केट हातात द्यायचो बघा बरं डॉक्टर लोक किती मदत करतात सगळे डॉक्टर मदत करतील फक्त आपण त्या पद्धतीने काम केलं पाहिजे हा व्यवसाय मित्रांनो नेमकं काय लागतं तेवढं पिकवायचं जा। एक जण म्हणलं माझ्याकडं तुम्ही एकशे दहा किलो कोबी घेत आहे सिस्टमला माझ्या का तीन टन कोबी म्हणलं मग वीक बाजारात अहो बाजारात दीड रुपया चालला आहे म्हणला तुम्ही पंधरा रुपयाने घेत आहे म्हणलं मी तुझा एकशे दहा किलो घेणार मी तेवढंच सांगितलं तुला कोणी लावायला सांगितलं नाही म्हणलं मग मी हिशोब काढला जर तुम्ही एकशे दहा किलोला वीस रुपये पंधरा रुपये देत आहे तर दोन टनाला पण पंधरा रुपयांनी किती हिशोब काढला त्याने कोटीत गेला त्याचा हिशोब म्हणतो गाडवा पण तेवढी डिमांड आहे का डिमांड आणि सप्लाय मत होते काही बी लागवड नका करू तुम्हाला डिमांड आणि कुणी सांगितलं लावायला आणि त्या बियाणे बियाणेवाल्याच्या सेवा केंद्रावाल्यानं नाजार लागू नका आता वाटू होणार तुमचं हे डोक्यात ठेवून टाका या सगळ्या सिस्टममध्ये तुम्ही अभ्यास करा ना तुम्ही सांगितलं पाहिजे मला हे लागतंय म्हणून त्यांनी सांगाव का तुम्हाला हे तुम्ही घ्या म्हणून त्यांनी शेती केली का कधी कुठली पद्धत आहे तुमची ही सगळी सिस्टम बदल करा गाई कडुलिंबाचं झाड कंपल्सरी आहे बायोगॅस कंपल्सरी आतलाच पाहिजे कारण माझ्याकडे माणूस नाही ते बनवीत बसायला आणि हलवीत बसायला कुठून आणायची माणसं मजूरच मिळा ना मला माझं तसं पडलंय निमासर जर घातलं ना रोज हलवायलाच माणूस नाही मी तो रोज आता पाटील की आहे बाहेर रोज बाहेर फिरतोय नाही बाहेर फिरलो तर मी लई सुखी राहील पण लोक म्हणतात माऊली राज्याला चव्वेचाळीस हजार खेड्यांमध्ये तुम्हाला हे काम चालू करायचंय म्हणून फिरायचं आता पण माझा मुलगा आल्यामुळे आता ते टेन्शन गेलं तो खायला घालतोय मला मी ठरवलं होतं साहेब पन्नासशी नंतर मुलाने मला कमवून घातलं पाहिजे आता मुलगा बरोबर आला मी पन्नास झालो मुलगा आला शेतीत झालं का मस्त काम करतोय कुणाच्या आद्यात नाही मध्यात नाही कुठल्या डाब्यावर नाही बारला नाही सकाळी संध्याकाळी असतो घरी छान काम करतो त्याचे मित्रमंडळी येतात तिथंच वेगवेगळ्या भाज्यांचं वे सालड करतात वेगवेगळी सिस्टम करतात हे गणित तुम्हाला मला करायचं अशी शेती आपण करू कमीत कमी पाण्यामधली कमीत कमी विजेमधली आणि कमीत कमी मजुरांमधली माणसं पण आहे स्वतः काम करायला शिका बाद झाला आता बांधावरून उकार द्यायचे आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्र श्रीमंत आहे आमच्याकडचा आमदार पण सकाळी दहा वाजेपर्यंत शेतात काम करतो मग मुंबईला जातो मी तुमच्याकडे उपसरपंच बी शेतात जात नाही मी उपसरपंच मला मी शेती करायची अरे तू इकडे आहे काय म्हणलो येड्या बरोबर ना शेतीत काम करणं काय लाज वाटते मला कळत नाही हो। बाय का तर ग्रामपंचायत सदस्य झाले तर तिचा रुबाब बघा तुम्ही ग्रामपंचायत सदस्य तिलाच म्हणता येत नाही पण तिचा रुबाब बघा ना तुम्ही ह्या सगळ्या डोक्यातल्या काढा गावं चालवायच्यात नक्की चालवणारी चालती ना तुम्ही खाजवायला कशाला जाता आहे एक जागा सोळा जण तिथं अर्ज भरतात जमिनी विकू विकू हे कु। गणित तुम्हाला मला बदलावं लागेल थोडीसं कारण काय झालं आहे शेतीला थोडं प्राधान्य द्या ना तुमच्याशिवाय माणसं जगतील का निवडणुका नाही झाल्या तर पूर्वीची लोकं चालवतील पण शेतकऱ्यांनी शेती नाही केली तर पूर्वीची चालवतील का देव चालवलं हे सगळं बरोबर ना असं काय होणार नाही देव म्हणजे आपणच आता अन्नदाता हे सगळं गणित घेऊन आपल्याला चांगलं काम करायचं मित्रांनो ह्या पद्धतीने आपण काम करू आज एक रजिस्टर ठेवून द्या मंडळी ज्या लोकांना अर्जंट ग्रुपमध्ये यायचं आपण एक वीस लोकांचा ग्रुप चालू करू कारण हे परत ही सगळी माणसं कधी जमतील सांगता येणार नाही बरोबर ना पण आम्ही गेलो ना ठिणगी टाकून जाऊ ना पेटत राहील ती तुम्ही चिंता करू नका आम्ही यांच्याकडे देणार आहे तो न पेटणार सोलरवरचा तो त्यामुळे तो विजणार नाही आता त्या सगळ्या सिस्टममध्ये वीस लोकं महिला बचत गटांचा कोणाचा दहा दहा बायकांचा बचत गट असेल क्लिनिंग ग्रेडिंग पॅकिंगचं काम तुम्हाला मिळेल मानव लोकचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला आहे इन्फ्रास्ट्रक्चरचाच मोठा प्रश्न होता की एवढं गुंतवणूक कोण करणार केलेली ऑलरेडी बाबूजींनी ती गुंतवणूक केलेली त्या सगळ्या सिस्टममध्ये त्याचा आपण वापर करू इथे एक छान आउटलेट करू ज्या ज्या लोकांना तुम्हाला ऑर्डर येतील ना दररोज पण बास्केट घरी पोहोचवा ज्या बास्केटची पाचशे रुपये किंमत येईल फोर व्हीलर नेली तर खर्च वाढणार टू व्हीलरवर आपण देऊ काही लोकांना काही लोकांना सायकलवर देऊ काही लोकांना हातात देऊ पण आपल्याला ते प्रॉफिटमध्ये आणायचं सगळ्यांना आम्ही आहे तुमच्या प्रत्येक सिस्टमला आपण त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप करू म्हणजे आम्ही सगळेजण त्याच्यावर मार्गदर्शक म्हणून असू साहेब असतील सगळेच असेल साहेबांच्या मिसेस आहे त्या मॅडम एक काम करतात शेतीमध्ये चांगलं त्यांनाच ते बचत गटाचं काम देता येईल आपल्याला विक्रीचं कारण ज्यांनी काम केलं आहे त्यांनी ऑलरेडी विकलेले तुमच्यातले जे मानव लोकच्या त्या आहेत अशा सगळ्यांना आपल्याला घ्यायचं तरुण पिढीने आता एक एकेकडे शेती दोन दोन तास काम करा काय जिमला बिमला जाता तिथं लोखंड उचललीत आहे दहा हजार देऊ तिथं ग मिली उचल ना तीस हजार आहे येड्या काय डोके लागले कळत नाही म्हणलं सलमान खानची बॉडी पन्नास किलो कट्टा उचल ना सलमान खानला पडन ते चार वेळा आमच्या मुलांच्या बॉड्या नाही पण सहाशे किलोची गाय दानक्यात उचली आहे ते अंगावर पडली परवा धार काढताना अशी गाय कोपराने रिटली हो काय ताकतीत त्यांना साहेब एकदम अशी पोरं आहेत बरोबर ना तब्येत नको ताकद पाहिजे आणि बुद्धी पाहिजे म्हणून बुद्धिमंतनाचा कार्यक्रम होता पार्वती तिथं ठेवलेला तर या सगळ्यामध्ये तुम्ही आता चिंतन करा रात्री गेल्यानंतर आमचं सगळ्यांचं व्यवस्थित त्याच्यावर चिंतन करा कसं कॉम्बिनेशन करायचं ते करा तुम्हाला नाही कळलं आम्ही तुमच्या सोबत आहे पण आता विसरून नाही जायचं काहीतरी सुरू करा दहा गुंटे दहा गुंटे सुरू करा तीन गुंटे तीन गुंटे सुरू करा काहीतरी सुरू करा ना बरोबर बरं तुम्हाला खर्च नाही काय गाईचं शेणगोमूत्र वापरायचं कडुलिंबाच्या पाल्याची फवारणी करायची आम्ही विकत तरी काय घ्यायला सांगितलं मी तरी काय विकलं का त्यामुळे तुम्ही केलं नाही केलं आम्हाला कुणाला काही फरक नाही पडणार आमची कुटुंब जी तुमची चालवणे तुम्ही म्हणणार याला काय असेल मला काय नको तुम्ही सुधारले तरी मला तेच आनंद आहे मला ते पैसे मिळतात पन्नास मिनटं बोलायला मॅनेजमेंटला दे लेक्चर देतोय सध्या वॉलमार्ट यांना पाच लाख रुपये देतात कुणी झाले दे तुम्हाला मला शिकलेला एवढे पैसे नाही मिळणार सगळ्यांना सिलेबस दिला आता मोठ्या प्रमाणावरती तुमचे ते वॉलमार्ट टार्गेट मॉल मॉलला दर तीन महिन्याने लेक्चर आहेत पाच लाख रुपये मिळतात पन्नास मिनटं बघा विमानाचा खर्च सेवन स्टारला राहायची व्यवस्था तुम्हाला कुणी जाणं शेतकऱ्याला एवढं मिळणार नाही सहज मिळते कन्सल्टन्सी करतो जे एस डब्ल्यू कंपनी आहे टाटा फाउंडेशन आहे रिलायन्स फाउंडेशन तुमचं येतं बजाज फाउंडेशन सगळ्यांना कन्सल्टंट आहोत ना आम्ही कोट्यावधी रुपये कन्सल्टंशी बदलून मिळतं शिक्षण दहावी तुम्हाला कोणी जायला लय शिकायला बिकायला पाहिजे सगळं सगळं डोक्यातलं काढून टाका बरोबर ना बुद्धी पाहिजे आणि सगळं काम प्रॉफिटेबल पाहिजे थोडंसं व्यावसायिक पाहिजे आपण आपल्यात व्यावसायिक गुणत नाही आला नाही का सगळं साधू संतांची मायभूमी असलेला आपण पण साधू संत किती दिवस मला एका साधूने आशीर्वाद दिला कल्याण होईल वीस वर्षापूर्वी कल्याण होईल म्हणलं साधूच्या आश्रमात जाऊन बसलो काहीच काम नाही करायचं म्हणलो कल्याण होणार आहे म्हणलं एक उदारीवाला आला तीन महिन्यांनी तिथंच हायला लागला बाडवा इकडं लपून बसला म्हणला नाही म्हणलो मला वाटलं साधूने आशीर्वाद दिला आहे कल्याण होणार त्याच्यात कर्ज मिटलं असेल बरोबर ना असं काय होणार नाही आपल्याला कामच करावं लागणं ते साधूला मी विचारलं ते म्हटलं कल्याण होईन मी काम करायचं आहे तू मी आपलं असंच सांगितलं म्हणले बरोबर ना तर शंभर टक्के आपल्याला काम करावं लागेल कामामुळे तब्येत चांगली राहते कामामुळं तुमची एनर्जी वाढते स्टॅमिना वाढतो म्हणून आपल्याला काम करायचं काम कामाने शरीर झिजलेला माणूस पाहिला का ज्याला काम नाही ते आजारी येत कामवाले कुणीच आजारी नाही होत त्या सगळ्या शिस्टमध्ये म्हणून आपण काम करू मित्रांनो सगळेजण आपला जास्तीत जास्त वेळ शेतीत जाऊ द्या गायींमध्ये जाऊ द्या आनंदात नवीन नवीन रिसर्च करण्यावर जाऊ द्या आमच्याशी बोलण्यात वेळ घालवा बरोबर ना आता वेळ बोलण्यात घालवा म्हणलो इतके फोन येतात काय सांगू तुम्हाला सहा हजार फोन रोज साहेब तेराशे मेसेज मेल आणि परत एक जणांनी दिले तुम्हाला उत्तर देता येत नाही देऊ नका म्हणलं तू आता काही कामाला आहे का, का जे दीड लाख पगार घेतात त्यांना ते विचार फुकट्यावाल्याला विचारू नको म्हणून मग म्हणलं हा म्हणजे तुम्हाला काम आहे जास्त म्हणलो हां तुझा नंबर यायला सहा दिवस लागणार आहे म्हणलं तेव्हा मी दिल ना उत्तर नंबर तर आला पाहिन त्याला वाटलं शेतकरी म्हटलं बुक्कड असेल मोकळं कुणी विचारावून त्यांनी लगेच सांगावं बरोबर प्रत्येकजण फोन करतो म्हणतो अर्धा तास वेळ आहे का म्हणलं अर्धा मिनिट आहे बोल बोलता येत असलेत अहो पण म्हणे मी अशा अशा हायकोर्टाचं जे आहे मी अशा अशा संघटनेचा अध्यक्ष आहे कुणी असू दे तू मला काय करायचं म्हणून बरोबर ना मला तर कामच करावं लागेल ना पैसे कमवायला तू किती मोठा असलं तरी मला काय तुझा उपयोग मला काय कष्टच करावे ला लागतील ना ला ला। मग त्यांचा उपयोग करून घेतला त्यांना खायला घालतोय त्यांच्या पैशावर ते कुटुंब जगवतंय हे हो सगळं काम करू इथले सगळे सरकारी अधिकारी घेतील डॉक्टर घेतील सगळ्या शाळेतल्या शिक्षिका घेतील शिक्षक घेतील बरोबर ना शिक्षक शिक्षिका फार मोठं टार्गेट आहे कंजूस आहे जरा जमात पण घेतील ते आपल्याकडून थोडासा प्रॉब्लेम येतो खर्च करायला एक कंजूस आमच्याबरोबर मॅगीला कचाकच पैसे देतात पण भाजीला बाकी सारखं बार्गेनिंग म्हणू लय माग घेऊ ल ताई म्हणलो ती मॅगी दोन हजारने घेते त्याचं पॉयझन आहे बरं असं आहे का म्हणलं म्हणलं हां मग ठीक आहे म्हणलं आता आमची जाहिरात करतात सगळी भाजी खाती ना काय घेऊ म्हणतात हा बदल आहे थोडंसं पट्टेपर्यंत पण एकदा पटलं तर तो, तो मनुष्य पेटून उठतो म्हणून ती कम्युनिटी खूप चांगली आहे शिक्षक लोकांना त्यायला सुरू करा बास्केट आठवड्यात एकदा द्यायचं रोज भाजी विकायची नाही रोज घेतली तर तीस रुपयाची घेतात मला परवडत नाही टेम्पोचं भाडं तीन हजार आणि तीस रुपयाची भाजी पण आठवड्यात एकदा घेतली भाज्या धान्य दूध फळतं हजार रुपयाचं बास्केट तयार होते चार पाच हजाराची खरेदी सच करते कुटुंब पाच सहा लोकांचं तेवढं आपल्याला द्यायला लागलं व्हरायटी घेऊ तुमच्याकडे नसल दुसऱ्या शेतकऱ्याकडून विकत घेऊ आपणच सगळं लावा असं काय आम्ही पंचवीस भाज्या पिकवतो आणि एकशे सत्तावन्न प्रकार विकतो पंचवीसच पिकवतो आहे मी पण एकशे सत्तावन्न प्रकार विकत घेतोय बरं विक्रीत पण पैसे ते काय फुकट नाही विकत सत्तरने घेऊन नव्वदने विकतोय संत्री मोसंबी पण परवा नागपूरचा एक फोन आला माऊली संत्री पाहिजे का काय रेटने घ्या म्हणजे चाळीसने घेऊन साठने विकतोय आपली पाच रुपयाने घ्या म्हणला दहा आठाण्याची ट्रक पाठवूया अरे अरे तू म्हणलो इज्जत काढतो शेतकऱ्याची मला मी बी शेतकरी पण करायचं काय अंतरून चाललंय मला कुणी घे ना कुणी सांगितलं म्हणलं लावाल तुला नाही मला ना सगळे लावित होती म्हणून मी लावलो ही पद्धत चुकीची मित्रांनो गरजेपुरती लागवड करा शॉर्टेज होते हो ना बाजारात पैसे मिळतील ज्या दिवशी शॉर्टेज होईल त्या दिवशी पैसे मिळतात ज्या दिवशी प्रोडक्शन वाढतं त्या दिवशी पैसे पडतात रेट पडतात बरोबर ना कशाला प्रोडक्शन प्रोडक्शन वाढून फक्त खताच्या कंपन्या श्रीमंत केल्या कन्सल्टंट श्रीमंत केले तुम्ही बरोबर ना आता शॉर्टेज करू की बघा आपआप लोक घेतील थोडंसं काम करा म्हणजे शॉर्टेज म्हणजे लागल तेवढंच पिकवायचं एक्स्ट्रा पिकूत नका जर एक्स्ट्रा पिकलं भेंडीची किंमत सात रुपये होत असेल बाजारात तर गाईला पशुखाद्य द्यायच्या जी एक किलो भेंडी द्या सकाळी एक किलो संध्याकाळी ते टाकून देते पण गाईला देत नाही ते पशुखाद्य आणते बावीस रुपये किलो आलं येड्या म्हणजे सात रुपयाची भेंडी दे की त्याच्यात ते न्यूट्रिशन नाही दूध वाढलं लोकांचं भेंडी द्यायला लागलो गवार द्यायला लागले उलट ऑर्गॅनिक देतोय आपण परत त्याच्यात केमिकल आहे अमोनिया नावाचं ते बनवताना थोडंसं गणित तुम्हाला मला बदलावं लागलं थोडंसं कारण व्यावसायिक आहोत आपण एकदम सिस्टमॅटिकली मित्रांनो आपण जर काम केलं होतं ही संस्था आणि सगळी सिस्टम आपल्यासाठी ऑलरेडी तयार आहे प्लॅटफॉर्म तयार आहे देवळांकर साहेबांचं खूप मोठं काम आहे त्यांच्या सगळ्या गोष्टी मिलेट्सचं पण सांगायचं होतं साहेब मिलेटची खूप मागणी वाढत चालली शहरातली लोकं ना ते माडगं जसं आपण प्यायचो ना तसं मिलेटचं सकाळी संध्याकाळी खीर पेण्यावर फार जोर आहे लोकांना म्हणजे चावायला नको काय नको खीर पेले की तंदुरुस्त माणूस आहे तर मिलेट्समध्ये त्यांनी जे जे काय सांगितलं आपण ते करू मिलेट्स आम्ही सगळे शहरात विकू कारण आपल्याला शहरातली लोकं खाणार आहे आपली थोडीशी स्वतः पिकवतात त्याच्यामुळे ती खाण्याकडे जोर नाही पण शहरात आपण हे सगळं विकायची व्यवस्था करू जे तुमचं इथं विकलं जाणार नाही ते शहरात विकायची व्यवस्था करू बरोबर पण इथं लागणार आहे ते कशाला बाहेरून आणतात तुम्ही बाजार समितीत विकताय आणि विकणारा पण बाजार समितीतूनच आणतोय ह्या मध्ये जे वीस रुपयाचा फरक येतो आपल्याला मिळाला पाहिजे ना डायरेक्ट हे गणित आपण घेऊ थोडंसं अभ्यासाच्यावर करू जे जे काही समजलं नसेल कारण आम्ही सगळ्यांना जेवढा वेळ आहे तेवढ्यात आम्ही हे सगळं बसवायचा प्रयत्न करू पण आपण आता सोबतच राहणार आहोत ह्या लोकांचा ग्रुप करायचा व्हॉट्सअपवरती आम्हाला ॲड करायची काय अडचणी आल्या काय आपण टाकत राहू म्हणजे ती ज्योत जी आहे ना ती पेटत गेली पाहिजे नाही तर आम्ही गेलो परत पुढच्या वर्षी नाही तर पर परत पुढच्या वर्षी तारीख नाही मिळाली तर अजून पाच वर्ष तुमचं थांबलं काम तुम्ही वाट बघता हे आलो आता बघू म्हणून थांबायचं नाही आता कोणासाठी तुमचं पोट थांबणार आहे का लाईटचं बिल थांबणार आहे मुलांची फी थांबणार आहे मोबाईलचं बिल घरात बायकोला देणारे पैसे बरोबर ना आणि सगळ्यात मोठा मॅनेजर घरातली बायको आहे बायकोला हाताशी ठेवा नाही तर त्या बालवाडी टीचर होतील पगार सव्वीसशे आणि बारा रजिस्टर लिहित ती बालवाडीवाली बगलला काय लिहिते म्हणून आखा देश घेते काय विकत सव्वीसशे रुपये ह्याला काय आहे तुम्ही बालवाडीला शिक्षित पै माणसं मिळतात आणि आपल्या शेता हो कामाला मिळत नाही ह्याला काय भानगडी आहे तुमच्या मला कळत नाही ते पुढे रे ईडी ते म्हणे सरकारी नोकरी काय चाटतात त्या सरकारी नोकरीला बरोबर ना मस्त मध्ये पैसे का म बालवाडीच्या सगळ्या टीचरला ना पॅकिंगला शंभर दोनशे तीनशे पाचशे रुपये त्यांना रोजचे मिळतील हळूहळू किती चांगले पैसे मिळतील आणि आपल्याला माणसं मिळतील पॅकिंग क्लिनिंग ग्रेडिंग केलं ना पैसे मिळतात आम्ही पाच रुपयाला दोन कोबी विकायचो फक्त तोच कोबी एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये टाकला त्याच्या वाबीनं फार्मफेरचं स्टिकर लावलं आळीने खाल्लेली पानं काढली टिश्यू पेपरनी माती पुसली चाळीस रुपयाला नग जायला लागला बायका म्हणलं माऊली काय छान पॅकिंग केलं म्हणलं हां काय किंमत म्हणलं पन्नासला लय माग होतोय म्हणलं म्हणलं कितीला द्यायचं चाळीसला द्या म्हणलं देऊन टाकलं सांगताना तर आज असतं चांगलं बार्गेनिंग करतातच ना बार्गेनिंग आमच्याच पदरात आहे बो तुमच्याकडून बाकीच्यांच्या पदरात काय बार्गेनिंग गेलं नाही कोल्ड्रिंकवाल्याबरोबर बार्गेनिंग नाही मॅगीवाल्याबरोबर नाही आमच्याकडे बार्गेनिंग आलं म्हणजे बाया तुम्ही लय हुशार हो सगळ्या तुम्ही फार वाटोळं करायचं ठेवलं आमचं शेतकऱ्यांनी पॉयझनला धडाधड पैसे देत आहे माझी तुम्हाला विनंती तायांना सगळ्यांनो शेतकऱ्याबरोबर बार्गेनिंग करू नका ठीक आहे लुटारू असेल तर त्याचं बार्गेनिंग केलं पाहिजे बरोबर ना तुम्ही हातगाडीवाल्याबरोबर बार्गेनिंग करायचं सोडून दिले तो शेतकरी आहे का तुम्ही म्हणणार हातगाडीवाल्याने काय करावं येऊ द्या की आमच्याकडे कामाला आम्हाला मानत नाही कामाला आम्हाला हातगाडीवालं पंधरा हजार कमी होतोय खोटं सांगून आणि आमचं शेतकरी सांगतोय ते पंधरा हजार कमी होतोय म्हणलं तू काय कमी होतं आपलं काय आहे ते काय म्हणता हो आपल्या पोराला शाळेतून काढून टाकलं म्हटलं फी नाही भरली म्हणून ही गणित तुम्हाला मला थांबवायला लागतं ही अडचणी आहेत नको त्या गोष्टी हे मित्रांनो आपण सगळेजण काम करू खूप वेळ झालेला आहे एक एकर शेतीचं मॉडेल तुमच्या लक्षात आलंय विक्री लक्षात आली पहिले आपल्यापासून सुरुवात करू इथं तुम्ही कणखर झाले पाहिजे मग तुमचा मुंबईला पुण्याला लातूरला सॉरी हैदराबादला तिकडं माल विकूच आपण तुम्ही चिंता करू नका पहिली इथून सुरुवात द्या कारण खूप शेतकरी येणार नाही आमच्याबरोबर मला माहिती रासायनिकवाला असेल त्याने कोटी जगप्प मारल्या लाईन लागते त्याच्या मागो कोटी फक्त मी आता हजार दोन हजार सांगतो म्हणलं हो माझ्याकडे किती येणार माझ्याबरोबर साहेब हजार दोन हजाराबरोबर कमी आहेत कोटी सांगितलं ना नाही मिळता कधी पण कोटीचे आकडे सांगितलं की हल ते म्हणतो काही जोरात देऊ शेती झालंच नाही असं कसं ही गणितं थोडीशी आपण सगळी बदलू छान काम करू तुम्ही खूप चांगली माणसं आहेत खूप भूक लागलेली असताना एवढ्या लांबून सकाळपासून आलेले असताना बसून आहेत आणि सगळ्यांचं ऐकायचं आहे आम्हाला सगळ्यांना तुम्ही न्याय दिला त्याबद्दल सगळ्यांचं मी आभार मानतो लोकसंस्था खूप चांगलं तुम्ही काम करता आयोजक पत्रकार जे जे मंडळे आलेत ते पत्रकारांनी पण आम्हाला पत्रकार बालेराव साहेब इथं पत्रकार म्हणून आहेत यांच्यामुळे एवढा मोठा प्लॅटफॉर्म मिळाला पहिल्यांदा ॲग्रोहोनला साहेबांमुळे झालं आमचा ग्रुप बांधलेला पण साहेब बातम्या येत होत्या ना त्या बातम्या ऐकून ग्रुप आपआप एकत्र आला बातमी आली हो म्हणले मोठा माणूस आहे तर त्याच्या आधी बातमी नाही म्हणली त्यांना वाटायचं काहीच नाही म्हणजे तुम्ही जे दाखवून दिलं लोकांना त्याच्यात खूप माणसं जमली रोज आमच्याकडे हजार लोकं सांगतात की आम्हाला ग्रुपला नोंदणी करायची ग्रुपचा सभासद व्हायचं मी म्हणलो मी काही इलेक्शनला उभं आहे का काय करून एवढं नोंदणी करून तुला काय करायचं ते सांग आता आम्ही त्याच्यासाठी दहा माणसं ठेवलेत त्यासाठी दहा आमांचं ठेवलं की बघ त्याला काय करायचं चाळणी असली पाहिजे ना सगळी मलाच फोन करायची कशा पणसाठी आता थोडीशी चाळणी लावली त्या सिस्टमला सगळ्या सिस्टम येतील नंदकुमार साहेबांनी बऱ्याचशा जी आरमध्ये अभिनवचं मॉडेल टाकलं आता त्यांचं म्हणणं आहे लखपती व्हायचं असेल तर आता अभिनवसारखी शेती करावी लागेल भारतातल्या शेतकऱ्यांना तुम्हाला पण लखपती एक वर्षात होता येईल फक्त या सिस्टमने आपण जाऊ थोडं थोडं फार काम करायची गरज नाही पहिल्या वर्षी दोन लाख रुपये मिळाले पुढच्या वर्षी तीन लाख मिळाले पाच लाख मिळाले असं मिळून तुमचं गाव करोडपती होईल बरोबर ना मानवलोक करोडपती झालं की तुमचं मॉडेल बघून अनेक गावं सुधारतील असंच करायचं ना आपल्याला पण रोल मॉडेल तुमचं झालं पाहिजे तयार तुमचं रोल मॉडेल झालं आंबेजोगाई हा सगळा परिसर सुधारल सगळे पुण्याला येणार आहे का यांनी काढला आम्हाला शोधून म्हणून मी इथं आलो पण तुम्ही येणार आहे का सगळे नाही पण इथंच जर रोल मॉडेल झालं तर आमच्याकडे यायची गरज काय बरोबर ना तुमच्याकडेच बघायला या भागातील लोकं आले पाहिजे म्हणून विदर्भाने मराठवाडा सुधारला की देशाची प्रगती राज्याची प्रगती खूप चांगली होणार आहे असं म्हणतात मग आपण सुधारायचं काम करू सुधारणं म्हणजे काय तुमच्या घरात पैसे आहे ना सुधारणं म्हणजे आम्हाला काही देणं नाही हे डोकाटा तुमच्या घरात पैसे आले पाहिजे तुम्ही सुधारले पाहिजे तुमची आर्थिक लेवल उंचावली पाहिजे संवाद समूहात बिबे बंद झाले पाहिजे दारू पिणारी माणसं दारू पितात म्हणलं त्याला लई टेन्शन आहे आणि एक वर्षी भाव मिळाला तुरीला तरी ढाब्यात होता म्हणलो आता काय आनंदाच्या भारतात म्हणला आता पेनाराला निमित्तच लागते त्याचं काय येड्याचं आणि माझ्या हात जोडून तुम्हाला विनंती निर्वेशनी राहा शेतकरी ज्या दिवशी निर्वेश नाही ना खरंच तो जगाचा पोशिंदा आहे सगळ्याला खायला गेलेलो अभिनव ग्रुपच्या अडीच लाख लोकं मटन पण खात नाही आणि दारूही पित नाही हे वैशिष्ट्य आमचं आम्ही हंड्रेड पर्सेंट व्हेजिटेरियन आहे ज्या दिवशी आम्ही नव्हता मेंबर बनायचा त्याच दिवशी त्या त्याने मटण पण नाही खायचं दारू पण नाही प्यायची व्हेजिटेरियनच राहायचं ही आहे आम्ही ती सिस्टम दिली म्हणून खूप चांगलं चाललंय लोकांना औषध व्हायचा खर्च कमी झाला आहे डेकार देत नाही ते पचवायला खातो कुठं तरी इलेक्शनमध्ये सारखा घराच्या भोवती फिरतो म्हणलो काय आलो पचना तो म्हणलं मग तुला खायला कोणी सांगितलं गाडवामुळे त्याच्याऐवजी व्हेजिटेरियन खा एकच राहून मला पाच मिनटं आता लगेच पचतं शरीर हलकं वाटतं एवढी ताकद आहे त्याच्यात म्हणून आपण चांगलं काम करू ठीक आहे तुम्ही म्हणा कोंबड्यावाल्यांनी शाळ्यावाल्यांनी काय करावं तर त्यांनी ठरवावं काय करावं ते आम्ही ठरवलं आहे आमचं काय करायचं ती सिस्टम आपण करू छान गाई घ्या गाईच्या सानिध्यात राहा मुलाबाळांवर संस्कार करा चांगलं हरिपाठ घरात होऊ द्या इंग्लिश गाणी नको आता एवढं जर केलं तर आपण चांगलं जिंकू मनापासून सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा देतो तुमचं सगळ्यांचं आभा आभारी आहोत आम्ही की खूप मोठा प्लॅटफॉर्म आम्हाला मिळून दिला पांडेसाहेबांनी सांगितलं माझा मुंबईला कार्यक्रम होता मुंबईला काटकर आणि गाताड्यांना पाठवले मुख्यमंत्र्यांच्या सचिवाबरोबरच मिटिंग होती त्यांनी चारशे गावं दिलेत तर म्हटले माऊली अर्जंट मिटिंग करून घ्या त्या गावातली नॉर्म्स तयार करा सगळी सिस्टम करा चार चारशे तालुक्यामध्ये काम करतोय आम्ही आता ह्या एकच्या मॉडेलचं बघू म्हटलं किती लखपती करता येते तुम्ही आपण प्रयत्न करू सगळं त्या सगळ्या शिस्टममध्ये त्याच्यामध्ये काम करू तुमचंही गाव त्याच्यात आपल्याला घेता येईल त्याच्यातून एखादा टेम्पो भाजी विकायसाठीचा एक पॅक हाऊसचं इन्फ्रास्ट्रक्चर मोठी गुंतवणूक किती जरी त्यांच्याकडून मिळालं तरी बाद झाला आपल्याला आणि त्या नावावर चालेल मग शासनाचं नाव आणि आपल्या ग्रुपचं नाव थोडीशी आयडेंटी मिळते शासनाच्या नावाने गाडी गेली की जरा ताकद राहते थोडीशी तर ते आपल्याला सगळं मिळून घेण्यासाठी हे सगळं काम चाललं आहे त्यामुळे तुम्हालाही त्याच्यासोबत घेऊ खूप वेळ वाढला आहे आणि माझं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र